नमस्कार. आनंद गानू ऑन बिहाफ ऑफ बोर्ड ऑफ गरजे मराठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, आपण सगळे इथे एकत्र आलो आहे. थँक्यू व्हेरी मच. आता आपण समिट घेतलं, त्याच्याशिवाय सुद्धा गरजे मराठीमध्ये अनेक डेव्हलपमेंट चालू आहेत आणि आपला पसारा वाढतो आहे, आपलं यश वाढतं आहे. सो ह्या सगळ्याला स्ट्रक्चर चांगलं झालं पाहिजे, ह्या सगळ्याचं एका प्लॅटफॉर्मवरती रेकॉर्डिंग असलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या कडनं एकमेकांच्या प्रयत्न मॅक्झिमम युटिलायझेशन होऊन कसे आपण मोस्ट इफेक्टिव्ह हो, हे करण्यासाठी आय हॅड रिक्वेस्टेड फ्यू पीपल टू जॉईन ॲज एक्झिक्युटिव्ह मेंबर्स. मोस्ट ऑफ देम हॅव सेड येस, कोणीच नाही म्हणाले नाही आहे, परंतु दिस इज नॉट द ऑल म्हणजे फायनल लिस्ट. त्याशिवाय असं कोणाला एखादी काही जबाबदारी घेऊन जर यायचं असेल, कोणाला सजेस्ट करायचं असेल, तर दॅट इज मोस्ट वेलकम. आजच्या मिटिंगचा मेन मेन पर्पज हा आहे की आपण जे काय अनेक गोष्टी करतो की ज्याच्यामध्ये आपले म्हणजे जर महत्त्वाच्या गोष्टी म्हटल्या असतील तर विच आर टू बी मॅनेज, आय सपोज व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी की आपलं लिगल स्ट्रक्चर, आपली सायबर सिक्युरिटी, फायनान्स, आपल्या पॉलिसीज, आपलं चार्टर, त्याचप्रमाणे आपलं वेबसाईट किंवा आपण आपण जे पोर्टल करतो आहे ते, आपला डिजिटल प्रेझेन्स, सोशल मीडिया, आपले अनेक इनिशिएटिव्ह्स, चॅप्टर्स आपले अनेक आहेत. ते आता चॅप्टर म्हणायचं का त्याला नॉलेज सेंटर म्हणायचं का त्याला कसं स्ट्रक्चर द्यायचं. सो ह्या सगळ्या गोष्टीची फक्त बोर्डावरती जबाबदारी न ठेवता आपण आपल्यामध्ये ती डिव्हाइड करून घेतली, आपण ओनरशिप घेतली, आपण बी रेडी टू हॅव अ वेल डिफाईंड ॲक्शन प्लॅन ॲज वेल ॲज बी रेडी टू बी अकाउंटेबल फॉर अवर ॲक्शन्स, हे कराल आपण सगळेजण तयार आहोत. म्हणूनच आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे ठरवण्यासाठी आजची मिटिंग आहे. ह्याला म्हणजे छोट्या छोट्या आमच्या माझ्या आणि से माधव दापकेच्या, माझी आणि विजेत्यांची वगैरे अशा सुद्धा आम्ही, किंवा फॉर दॅट मॅटर अभिजित खाडीलकर असेल, मराठे आहेत, अभिजित मराठे आहेत, समीर तुझीनी माझी सुद्धा याच्यावरती एकदा मिटिंग झाली होती चांगली. सो आम्ही इन वन टू वन सुद्धा बोललो, पण आता आपण एक कॉमन ओपिनियननी कॉमन, आणि ऍक्च्युली आत्ता वी हॅव रिच्ड अ लेव्हल व्हेअर इन दिस कॅनॉट बी मॅनेज बाय वन ऑर टू पीपल अँड दिस कॅनॉट गो अहेड अनलेस वी हॅव एक्स्ट्रीमली प्रोफेशनल अप्रोच. यू ऑल आर प्रोफेशनल्स, यू ऑल आय हॅव वर्क इन कॉर्पोरेट कॉर्पोरेट लेवल ॲट व्हेरी हाय लेवल्स. सो सगळ्यांचे इनपुट घेऊन गरजे मराठी INC जी म्हणतो ती खरोखरच कॉर्पोरेट लेवलनी कशी चालवता येईल, आवर फ्युचर किंवा स्कोप ऑफ अवर एक्सपॅन्शन इज ॲब्सोल्युटली अनलिमिटेड, म्हणजे इन टर्म्स ऑफ मनी ॲज वेल ॲज इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू, यु नो इंट्रेन्सिक व्हॅल्यू, वी कॅन बी मल्टी मिलियन डॉलर कंपनी, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. फक्त ते करायचं असेल तर खरोखरच चांगली मॅनेजमेंट पाहिजे. आत्तापर्यंत आपण जे काम केलं होतं ते सगळं एकमेकांच्या चुका सांभाळत, माझ्यातही खूप चुका झाल्या पण आपण आपुलकीच्या भावनेनी त्या केल्या, पण आपुलकीची भावना ही लिगॅलिटीमध्ये किंवा कॉर्पोरेशन लेवलला चालू शकत नाही, ते पाहिजे. दॅट हॅज टू बी द मेन बाइंडिंग फोर्स. पण त्याशिवाय आपलं डॉक्युमेंटेशन असेल, आपलं रेकॉर्ड्स असेल, आपले ॲक्शन प्लॅन असतील, चार्टर असेल, मिशन पर्पज, ह्या सगळ्या वेल डिफाईंड पाहिजे. सो ते करण्यासाठी आत्ता आपण इथे एकत्र आलेलो आहोत. वी आर 23 पीपल हियर, वी वेर आपण खरे एकूण 38 जण ॲक्च्युली असायला पाहिजेत, बट दॅट डझंट मॅटर. लोकांनी हो म्हटलंय, काही लोकांनी इनॅबिलिटी दाखवली अटेंड करायला, बट ते सुद्धा सगळे जे आत्ता नाही आहेत ते सुद्धा कनेक्टेड आहेत, ज्यांनी ते सुद्धा रेडी आहेत. जे एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन व्हायला तयार झालेत त्यांचे सगळ्यांचे आपण ईमेल ऍड्रेस एकमेकांबरोबर शेअर केलेले आहेत. सो आय वुड रिक्वेस्ट अभिजित खाडीलकर टू टेल अबाउट, आम्ही एक छोटासा हे बनवलंय, व्हिजन बनवलंय. अभिजित खाडीलकर विल टेल अबाउट काय आपलं व्हिजन आहे ते, नंतर विजय तळेजी विल टेल अबाउट आपण आपलं जे डिजिटल प्रेझेन्स आहे, ॲप असेल किंवा आपलं पोर्टल असेल, त्यासाठी आपण काय करतोय, त्यातनं प्रत्येकाला काय मिळेल ते सांगेल. कारण काय, प्रत्येक इनिशिएटिव्ह किंवा प्रत्येक चॅप्टरला इंडिपेंडंट स्टोरेज, इंडिपेंडंट वर्कस्पेस ॲज वेल ॲज इंडिपेंडंट एक्झिस्टन्स सब डोमेन कसं देता येईल याच्यावरती आपण खूप काम केलं. सो विजय तळेजी विल टेल दॅट. नंतर आपल्याबरोबर अभिजित मराठे आहेत, हू हॅज ऑफर्ड to get everything on one platform so that we can have our data at one place, we can have our analytics at one place, we can be able to present to people in a good manner. He ahe
माधव दापके विल टॉक अबाउट व्हॉट वी आर डुईंग इन महाराष्ट्र, कोलॅबरेशन विथ महाराष्ट्र. आपलं 9-10-11 जानेवारीला आपला जो पुण्यामध्ये आपण एक कार्यक्रम ठेवतोय की ज्याच्यामध्ये वी आर विदाऊट गेटिंग इन्वॉल्व इन फायनान्शियल, वी आर मेजर प्लेयर देअर, विच इज गोइंग टू बी अ व्हेरी बिग शोकेस फॉर अस. सो माधव दापके विल टेल अबाउट दॅट. नंतर आपल्या अनिता कांत विल टेल अबाउट व्हॉट वी आर गोइंग टू डू अबाउट व्हेरियस चॅप्टर्स. आणि तिथे आपण काय करणार आहोत, ॲज वेल ॲज बायोफार्माटेक सारखे जे इनिशिएटिव्ह आहेत त्यात आपण काय करणार आहोत. मिलिंद कानिटकर इज गोइंग टू स्पीक अबाउट व्हॉट वी आर गोइंग टू डू फॉर द यूथ्स. संजय भंडारी विल टेक अबाउट अवर टॉक अबाउट इनिशिएटिव. आणि हे आपण शॉर्ट मध्ये करून, त्याशिवाय मे बी आय माइट हॅव मिस समबडी, लाईक समीर केतकर विल टॉक अबाउट व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटीज ही इज गोइंग टू टेक अँड सस्टेनेबिलिटी. सो ह्याप्रमाणे आपण काम करायला घेऊ. बट आय वुड रिक्वेस्ट टू बिगिन विथ, आणि त्याच्यानंतर आय माइट हॅव मिस समबडी, एक्स्क्यूज मी फॉर दॅट, वी ऑल आर काय म्हणतात ते, इथे कोणी मानापमान नाही, ते त्याच्या पलीकडेच आपण सगळे एकत्र झालेलो आहोत. सो आय वुड रिक्वेस्ट अभिजित खाडिलकर टू टॉक अबाउट द विजन, आपल्याला ही मल्टी मिलियन डॉलरची कंपनी कशी करता येईल ह्या दृष्टीने पाहायचं आहे, सेल्फ सस्टेनिंग. आणि गेल्या वेळेला बोलताना पटकन आपले डॉक्टर संजय भंडारी म्हणाले होते की आपण दरवेळेला डोनेशन मागण्यावरती डिपेंडेंट नाही राहता कामा, इट लुक्स व्हेरी बॅड, तर आपण ते कसं वेल स्ट्रक्चर्ड काम करता येईल ह्या दृष्टीने विचार करू. सो आय रिक्वेस्ट अभिजित खाडिलकर टू टेक ओव्हर. ह्याचं रेकॉर्डिंग होत आहे, त्याच्यानंतर आम्ही जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, वी आर गोइंग टू हॅव अनदर मिटिंग ऑन दॅट इन अनदर फ्यू डेज टाइम, आणि विचारमंथन करून विल अगेन कम बॅक टू यू टू गिव्ह यू द रिस्पॉन्सिबिलिटीज विच यू हॅव ग्रेशियसली ऍक्सेप्टेड टू टेक ऑन युअर शोल्डर्स. प्लीज ओव्हर टू अभिजित खाडिलकर. वंडरफुल, थँक्यू आनंद गानोजी. लेट मी शेअर ए ब्रीफ डॉक्युमेंट. नमस्कार सगळे, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, वेर एव्हर यू आर, होप यू गाईज आर डुईंग गुड. ऑल राईट, सो दिस इज ए सो यु नो काही गेले काही आठवडे बरेच डिस्कशन चालू आहेत गरजे मराठीमध्ये, अँड वी वॉन्टेड टू स्टार्ट कॅप्चरिंग सम ऑफ दीज कॉन्सेप्ट्स इन अ डॉक्युमेंट. सो थिंक ऑफ दिस डॉक्युमेंट ॲज आपण हे सगळे जे आपल्या संकल्पना आहेत, कॉन्सेप्ट्स आहेत, ते आपण एके ठिकाणी कॅप्चर करतो आहे, अँड वी वूड लव युअर इनपुट ऑन दिस, बिकॉज द वे ॲज यू नो इन गरजे मराठी वी ऑल वर्क टुगेदर अँड मूव फॉरवर्ड. सो दिस इज नॉट ए इंडिव्हिज्युअल वर्क, दिस इज अ कलेक्टिव्ह वर्क ऑफ एव्हरीबडी. सो इफ यू कॅन मे बी गिव्ह मी सम टाईम, आय वुड लव टू वॉक थ्रू दिस डॉक्युमेंट which is a collection of ideas. A lot of those ideas came from Anand Ganuji, from the rest of the board members and many other Garze Marathi members as well. So let me share a few concepts, and as we go through this, what we would love to do is get your thoughts, comments and ideas as well. Karan, the way to make this better is by getting everybody's expertise into this, so that 1+1 doesn't equal 2, but 1+1 should equal 3 or 5 or 10, if that makes sense. Agenda really quickly, aapla charter ani vision kay ahe, apan barech vela bolto hai, but it's time for us to kind of formulate it a little bit. So te charter ani vision kay ahe ani aple goals kay ahet ani aple challenges kay ahet. So we spent a little bit of time in terms of putting some numbers and aple actual goals kay asle pahet, 1 varshacha goal 3 varshacha goal, like that. And then what are some insights and systems to put together? So what are the specific things tactically we should do together? Ani apan je sagle kaam karto garje marathi madhe, how can we make it more structured and quite frankly help each other to achieve more? And then of course we can talk about chapters, projects and leaders. Ani apan sarvani te document baghitla asel, Anand ji has already shared where everybody has commented to say, okay, I'm going to take up X responsibility, Y responsibility. So that document is going to be finalized within the next week or so. The good news is that a lot of people have come together and assumed responsibilities where they will contribute. So that's really good and exciting for our organization. So without further ado, let me step into some of this. I'll also invite Anandji to provide his comments. So as you know, our charter is Grow with Purpose, and we aim to contribute 1% or more of growth to Maharashtra GDP.
So let me pause here and let me bring in Anandji for his commentary. Anandji, आपण म्यूट वर आहात. वी हॅव बीन वर्किंग ऑन दिस. गोष्ट अशी आहे की आता जॉईंट एफर्ट करून ह्याचं एका प्लॅटफॉर्मवरती कसं आणायचं, सो दॅट वी कॅन प्रूव्ह अवर सेल्फ दॅट वी आर रिअली कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स महाराष्ट्रात GDP. हा एक मेन पर्पज आहे, हा एक मेन पर्पज आहे. आणि आपण हे कलेक्टिव्ह एफर्ट आहेत हे प्रोजेक्ट करण्यासाठी हा एक्झिक्युटिव्ह बोर्ड किंवा एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे. सो प्लीज कॅरी ऑन अभिजित. ऑसम, विल डू. आणि अजून एक मला यातली गोष्ट सांगावीशी वाटते की वेन यु नो व्हेरियस पीपल इन व्हेरियस फील्ड्स कम टुगेदर, वेदर दे आर अकॅडमिक्स, पीपल आर इन कॉर्पोरेट ऑर पीपल आर ऑन्टरप्रनोर्स, वी आर ऑल वर्किंग टू इम्प्रूव अवर एक्सपर्टीज स्किल्स थ्रू गरजे मराठी. वी आर बिल्डिंग अवर नेटवर्क. द गुड न्यूज इज वी आर नॉट ओनली इम्प्रूविंग अवर सेल्स एंड आवर ऑपॉर्च्युनिटीज, वी आर ऑल्सो कंट्रीब्युटिंग टू महाराष्ट्रज ऑपॉर्च्युनिटीज विच इज आर जन्मभूमी and also karma bhumi, whether you are in Maharashtra, in India, other parts of the world, we are all contributing there also. So the point is, how do we put some goals and structure in place to improve that? So this is what I wanted to read. I thought you are going to read, that's why I did not go through this. Please, you are taking over here. Sure, go ahead Anandji, you can speak. Yeah, म्हणजे आम्ही इथे जसं म्हटलंय की आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी पाहिजे, फायनान्शियल स्टॅबिलिटी पाहिजे, नॉट दॅट वी डोंट हॅव राईट नाव, पण म्हणून आपण एक फायनान्शियल गोल ठरवलंय की ते कसं अचीव्ह करायचं. देन आपण आपलं युजर फ्रेंडली ऍप किंवा सुपर लिंक्डइन हे आता आपण नाव देतच नाही, आता आपण त्याला ज्ञानकोश, गरजे मराठी ज्ञानकोश म्हणायचं आता सध्या तरी ठरवलंय. लेट अस वर्क ऑन दॅट. किंवा आपले सगळे इनिशिएटिव्ह ला ओनरशिप असेल, अकाउंटेबिलिटी असेल आणि सगळे एकाच प्लॅटफॉर्मवरती असतील, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सीआरई काहीतरी करताय, मिलिंद कानिटकर काहीतरी करतोय, अनिता काहीतरी करते किंवा ते मार्केट प्लेस करते आणि त्याचा गरजे मराठीच्या मेन पोर्टलशी संबंधच नाही आहे, अशा गोष्टी होता कमा नाही आहेत. यासाठी आजची मिटिंग आहे. आणि आपल्याला डेफिनेटली गोल पाहिजे की 3 वर्षात सक्सेस म्हणजे काय, तेही ते आम्ही एनोमरेट केलेलं आहे. सो वन कॅन गो थ्रू दिस. अभिजित, वी डोंट हॅव टू रीड दिस, आय थिंक पीपल मस्ट हॅव रेड इट बिफोर जॉईनिंग द मीटिंग, यु नो. Yes, yes, पण आपण definitely. मे बी मेंबरशिप इज फ्री, पण कदाचित आपण वी माइट थिंक ऑफ हॅव्हिंग यु नो व्हेरियस स्टेजेस ऑफ मेंबरशिप वेन एस्पेशली वी हॅव पोर्टल. विजय तळे कॅन एक्सप्लेन दॅट. ओके प्लीज कॅरी ऑन, मला बोलू नको, तू कर, एकत्र कर, एकटा कर राजा. ओके ओके, साउंड्स गुड आनंदजी. यु नो वन ऑफ द थिंग्स दॅट केम टू माय माइंड एज वी वर बिल्डिंग दिस डॉक्युमेंट, की there is no, like, everybody is very proud to be associated with GMG. At the same time, you know, a lot of the GMG members, especially board members and especially Anandji, they are more than willing to give up responsibility so that the organization becomes bigger. And the idea here is the more and more leaders step up and we actually do more work with GMG in a leadership role. And so the idea is we have more leaders, more involvement, and we drive these projects and these chapters. Ani tyach pramane kahi challenges Anandji and others have expressed. One is, you know, there are some challenges on the right hand side, because hey, if everything was perfect then we probably didn't need as many leaders. There are areas where we need to project ourselves properly, we need to tell the world about who we are, we need to basically not rely on Anandji for everything and basically start doing a little bit more about you know, taking more responsibility. So let me jump into some of the insights and systems that will take us there. And what I would love to do is, after we go through this, would love to invite your thoughts, concepts and comments as well, because we want to make this even better. So परवा म्हणजे बरेच गेले काही आठवडे बोलण्यात असं लक्षात आलं की येस, वी नीड टू पुट स्ट्रक्चर, सिस्टम्स अँड प्लेस अँड दीज रोल्स. ॲट द सेम टाइम असा एक प्रश्न विचारण्यात आला की गरजे मराठीमध्ये हाऊ डू मेंबर्स गेट मोर व्हॅल्यू. आपण जे सगळे मेंबर आहोत, आता 15,000 मेंबर आहोत आपण, आणि हे संख्या वाढतीच आहे दिवसेंदिवस. तर हाऊ डू मेंबर्स गेट मोर ऑपॉर्च्युनिटीज ऑर गेट मोर व्हॅल्यू. सो असं लक्षात आलं की द वे वी गेट मोर व्हॅल्यू इज थ्रू इंटरॅक्टिंग विथ अदर गरजे मराठी मेंबर्स, इन द सेन्स की वी इंटरॅक्ट विथ अदर मेंबर्स ड्युरिंग द समिट, ड्युरिंग ऑनलाईन इव्हेंट्स, मे बी ड्युरिंग लोकल चॅप्टर इव्हेंट्स,
Maybe during projects and initiatives, somebody's working on AI, somebody's working on me and माझा जिल्हा. आपण हे सगळे असे प्रोजेक्टवर काम करतोय तेव्हा आपण इंटरॅक्ट करतो एकमेकांशी. आणि ऑफकोर्स वी आर इंटरॅक्टिंग ऑन द ऑनलाइन कम्युनिटी अँड व्हॉट्सॲप. आणि विजय तळले जी इज गोन टू शेअर विद अस हाऊ द फ्युचर ऑफ अवर ऑनलाईन प्लॅटफॉर्म इज गोन टू लुक लाईक. बट द पॉईंट हिअर इज आपण हे सगळे जे इंटरॅक्शन्स करतो ह्यातनं व्हॅल्यू क्रिएट होते. ह्यातनं आपल्याला इधर आपल्याला नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटी सापडते किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी सापडते, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सापडते किंवा आपल्याला नवीन दिशा मिळते. अरे आपण हे करून बघितलं पाहिजे. सो ऑल ऑफ दीज इंटरॅक्शन्स क्रिएट मोर व्हॅल्यू. सो द पॉईंट इज इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ इंटरॅक्शन्स वी हॅव देन वी विल क्रिएट इवन मोर व्हॅल्यू फॉर आवर मेंबर्स. सो हा जो इंटरॅक्शनचा भाग आहे, सो आपण जे काही करणार आहोत ह्याच्या पुढे इन टर्म्स ऑफ मॅनेजिंग अवर चॅप्टर्स, मॅनेजिंग अवर प्रोजेक्ट्स, मॅनेजिंग अवर ऑनलाईन इव्हेंट्स ऑर इन पर्सन इव्हेंट्स, वी आर गोइंग टू ट्राय टू इन्क्रीज इंटरॅक्शन्स बिटवीन मेंबर्स बिकॉज इट्स क्रिएटिंग अ लॉट ऑफ व्हॅल्यू. सो दॅट इज गोइंग टू बी वन ऑफ द स्टेटेड गोल्स फॉर गरजे मराठी की आपण इंटरॅक्शन्स इन्क्रीज करायचे. सो आपण या इंटरॅक्शन्सच्या बाबतीत बोलत आहोत तर लेट्स ऑल्सो टेक अ लुक ॲट हाऊ मेंबर्स आर पार्टिसिपेटिंग इन इनिशिएटिव्ह अँड लोकल चॅप्टर्स. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपले हे बरेच चॅप्टर्स आहेत आणि या चॅप्टरला जाणारे बरीच चॅप्टर लोकं आहेत. आय वॉन्टेड टू थ्रो दॅट जोक इन दॅट सो जस्ट टू मेक शुअर यू आर ॲक्च्युली लिसनिंग टू वॉट आय एम सेईंग. तर आता बे एरिया चॅप्टर झाला, न्यूयॉर्क चॅप्टर झाला, आता कानिटकर आहेत ते बॉस्टन चॅप्टर अँड अदर चॅप्टर्स ही इज रनिंग. सो देर इज मेनी चॅप्टर्स हिअर. ओके, विच इज बेसिकली लोकल कलेक्शन ऑफ गरजे मराठी पीपल, गरजे मराठी मेंबर्स अँड लीडर्स इन दॅट लोकल एरिया, दॅट मेट्रो एरिया. ओके, ॲट द सेम टाइम दीज पीपल हु आर इन दीज चॅप्टर्स दे आर ऑल्सो पार्टिसिपेटिंग इन मेनी प्रोजेक्ट्स. आता एकलव्य आहे, ईच वुमन चॅम्पियन आहे, स्टार्टअप ॲक्सेलरेटर आहे, व्हेंचर कॅटलिस्ट आहे, बायोटेक सायबर सिक्युरिटी आहे, असे बरेच आपल्याकडे इनिशिएटिव्ज आहेत, इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये मेंबर्स पार्टिसिपेट होतात. ओके, सो द क्वेश्चन इज हाऊ डू वी इन्क्रीज इंटरॅक्शन्स अँड हाऊ डू वी मेक शुअर ईच लीडर हु इज लिडिंग दीज इनिशिएटिव्ज अँड दीज चॅप्टर्स इज एबल टू ड्राईव्ह मोर व्हॅल्यू फॉर ईच ऑफ द मेंबर. ओके, सो दॅट्स हाऊ वी कॅन थिंक अबाउट डुईंग इट. सो वन ऑफ द कॉन्सेप्ट्स वी वॉन्टेड टू टॉक अबाउट हिअर ऑन दिस फोरम इज द पर्सन ऑर द ग्रुप ऑफ लीडर्स हु इज लिडिंग ईच ऑफ दीज चॅप्टर्स अँड इनिशिएटिव्ज हॅज टू साइन अप फॉर अ मिनिमम इव्हेंट रिक्वायरमेंट. ओके, दॅट मिनिमम इव्हेंट रिक्वायरमेंट इज ॲज फॉलोज. प्रत्येक जे चॅप्टर आहेत बे एरिया, न्यूयॉर्क, मिशिगन, लंडन, दुबई, मुंबई, पुणे, नाशिक, जिथे जिथे आपले चॅप्टर्स आहेत गरजे मराठीचे, दे हॅव टू साइन अप फॉर ॲटलीस्ट वन इन पर्सन मीटिंग एव्हरी क्वार्टर. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याच्या अवधीमध्ये या काळामध्ये तुम्ही यू हॅव टू क्रिएट, यू हॅव टू स्केड्यूल, यू हॅव टू मॅनेज अँड ऑर्गनाइज अँड यू हॅव टू रन अ सक्सेसफुल इव्हेंट विद इन 3 मंथ्स. सो एव्हरी 3 मंथ्स, सो इन अदर वर्ड्स विद इन द इयर देर शुड बी ॲटलीस्ट 4 चॅप्टर इव्हेंट्स फॉर ईच ऑफ दीज चॅप्टर्स, राईट? सो दॅट्स द आयडिया. बिकॉज वॉट दॅट डज इज प्रत्येकाला एव्हरीबडी गेट्स अ होम, दे गेट अ होम इन गरजे मराठी बिकॉज दे बिलॉंग टू दिस चॅप्टर वेर दे मीट इन पर्सन फिजिकली, दे हॅव इंटरॅक्शन्स. सो दॅट्स द आयडिया. एका क्वार्टरमध्ये, एका 3 महिन्याच्या काळामध्ये आपण एकदा तरी भेटायचं. सो दॅट्स द फर्स्ट पार्ट. द सेकंड पार्ट इज ॲट द सेम टाइम देर आर मेनी ऑनलाईन सॉर्ट ऑफ प्रोजेक्ट्स दॅट वी आर रनिंग, राईट? फॉर एक्झाम्पल यु नो भंडारी सर अँड तळे सर अँड एव्हरीबडी रन्स द स्टार्टअप ॲक्सलरेटर अँड दे रन अ लॉट ऑफ मेंटोरिंग फॉर स्टार्टअप्स. सो दीज ग्रुप्स आर मीटिंग ऑन अ व्हेरी फ्रिक्वंट बेसिस, राईट? So similarly, we want other groups to also meet on a frequent basis. I just saw the AI recording from the other day, which was really, really good. So there's a lot of activity happening. The expectation from a Garze Marathi standpoint for all the leaders who are running all of these projects is minimum one online meeting every month. There may be more, but minimum one online meeting every month, which should be recorded, whether it is a planning meeting, किंवा कुठे आपलं पॅनल डिस्कशन आहे, किंवा इंटरव्ह्यूज आहेत, किंवा प्रेझेंटेशन आहे कोणाचं तरी, ऑर वी आर इन्व्हायटिंग स्पीकर ॲट दॅट इव्हेंट, वॉट एव्हर इट माईट बी, मेक शुअर देर इज ॲटलीस्ट वन इव्हेंट अँड मेक शुअर इट इज रेकॉर्डेड. यु नो वॉट दिस विल रिझल्ट इन इज देर विल बी मल्टिपल
गरजे मराठी इवेंट्स एवरी वीक. सो इफ यू रियली थिंक अबाउट द नंबर ऑफ प्रोजेक्ट्स एंड इनिशिएटिव्स वी हैव एवरी वीक, देर विल बी अ लॉट ऑफ गरजे मराठी इवेंट्स हैपनिंग ऑनलाइन, एंड एवरी क्वार्टर देर विल बी अ होम चैप्टर वेर यू विल बी एबल टू गो टू, और इफ यू आर ट्रैवलिंग टू अनदर सिटी ड्यूरिंग दैट चैप्टर मीटिंग, यू कैन अटेंड दैट मीटिंग. So the point here is there is going to be a lot more events and activities, and we as leaders of each of these projects and initiatives and chapters, we have to sign up for this. For now, we are going to use Anand Ganu sir as our project manager, who is going to basically keep all of these events in a single calendar. But going forward, there is going to be a new project manager appointed, and they are thinking about who is going to be that person. But until that time, we're going to have a single community calendar to have all of these events, right? So again, increase interactions by increasing events and making sure those events are very important and topical and of interest to Garje Marathi members, right? So every chapter and initiative will have a leader. Like Anandji said, there will be a spreadsheet with all the chapters and with all the projects and initiatives, including industries. आणि प्रत्येक एरियासाठी एक किंवा मोर दॅन वन पर्सन विल बी असाइंड टू बी दॅट लीडर. चॅप्टर लीडर्स अँड इनिशिएटिव्ह लीडर्स आर अकाउंटेबल टू ऑर्गनाइज दीज इव्हेंट्स. त्यांची दी अकाउंटेबिलिटी ऍटलीस्ट वन इव्हेंट अ मंथ फॉर प्रोजेक्ट्स ऑर वन इव्हेंट एव्हरी क्वार्टर. But if the events are not happening, then a new leader will be chosen for that chapter or that event, because then it keeps the things fresh, it keeps things moving, and make sure that we are delivering results to Garje Marathi. So events manna ajun apan value create karu, more events, more members, more interactions, more opportunities, ani tyatna aple apan goals accomplish karu. The number of members will increase, paid membership will increase because we are creating more value, there will be more sponsors, and of course there will be more media coverage. Let me go through a few more pages and then we can pause for everybody's comments, questions, etc. So आपल्याला हे माहितीच आहे गरजे मराठीचे बोर्ड आणि गरजे मराठी ॲडवायझर्स वर कोण आहेत. दिस इज अ व्हेरी इलस्ट्रियस लिस्ट ऑफ पीपल, अँड ऑल ऑफ दीज पीपल हॅव वर्क हार्ड ओवर द इयर्स टू मेक आवर ऑर्गनायझेशन वॉट इट इज टुडे. सो थँक यू फॉर द बोर्ड अँड थँक यू टू द ॲडवायझर्स, अँड वी विल सी दीज नेम्स इव्हॉल्व एज वेल. वील प्रॉब्ली हॅव सम मोर फोक्स ॲडेड टू दिस. And then these are the folks, these are about 26 people who have signed up to be executive leaders and who have signed up to do specific things, whether they're doing it for their chapter or whether they're doing it for particular projects. So again, this is a pretty large list, and thank you for all you leaders for signing up for this and shouldering this important responsibility of driving Garje Marathi agenda. So let me pause and see if anybody wants to share their comments, thoughts, feedback. Again, these are some conceptual things we discussed. We would invite your expertise to make these things even better. So let me pause and get your thoughts. आपण थॉट्स नंतर सुद्धा मागवू शकतो. आता आपण जस्ट वी आर प्रेझेंटिंग ऑर्सेस वगैरे प्रत्येकाचे डिस्कशन पॉईंट वरती करायला लागलं नाही तर खूप वेळ जाईल. आपण Sure. यू हॅव शोन देम द कन्सेप्ट. आता आपण वी कॅन मूव टू द नेक्स्ट पर्सन इफ यू हॅव फिनिश्ड युअर प्रेझेंटेशन. Yeah, absolutely. So the next steps are finalizing this list. So by next week, Anandji is going to finalize the list of chapter leaders and initiative leaders. Apakade list ahead, it just needs to be finalized. Then we are going to start scheduling quarterly or monthly meetings. And then there will be another executive leadership meeting hopefully soon. So Yes. that's it from this presentation, Anandji. Thank you, and back to you. Of course. Thank you. Thank you very much. Thank you very much. डॉक्टर गौतम बापट जरा मला आय एम नॉट एक्झॅक्टली शुअर डॉक्टर गौतम बापट कोण आहेत ते. ही इज फ्रॉम दिस MIT कॉलेज पुणे. ओके. राहुल कराड सरांबरोबर आले होते ना, राहुल कराड सरांबरोबर आलेले. हा 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 अशोक तो भूषणचे. माझा ओके ओके मित्राचा मुलगा आहे, त्यामुळे आय नो हिम. ओके ओके हाय आनंद. ओके सो हु इज गोइंग नेक्स्ट. माधव यू वॉन्ट टू बी क्विक आनंद, आणि नंतर रवींद्र काळगीला येस पटकन काहीतरी बोलून जायचंय. हा माधव प्लीज. आय विल कीप इट शॉर्ट, कीप इट शॉर्ट अँड टाइट. सो नमस्कार सगळ्यांना. माधव दापके पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या आपल्या काही ज्या ऍक्टिव्हिटी आपण करतोय, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या सहभागाने त्या गोष्टी होत असतात. आता पुढच्या 6 महिन्यामध्ये साधारणपणे
महाराष्ट्रात काय काय घटना घडणार आहेत आणि काय काय गोष्टी घडणार आहेत त्याचं एक तुम्हाला सगळ्यांना कल्पना देतो. आणि सगळ्यांना जो काही सहभाग अपेक्षित आहे, मी इंडिव्हिज्युअली तुम्हाला अप्रोच करेन किंवा तुम्ही मला अप्रोच करू शकता आणि वी विल टेक इट फॉरवर्ड इंडिव्हिज्युअली. सो सगळ्यात महत्वाचा एक इव्हेंट आहे तो म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बरोबर आपला एमओयू साईन झाला होता. एमओयू साईन करण्यापेक्षा सुद्धा तिथे घडत असलेल्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. एमसीईडी जवळजवळ 1,000 एमईडीसी लोकांचं, हा एमईडीसी, सॉरी एमईडीसी, जवळजवळ 1,000 पार्टिसिपंट एक्सपेक्ट करून 2 दिवसाचा एक कॉन्फरन्स महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी घडते. गर्जे मराठी ग्लोबल आपण त्याच्यामध्ये की पार्टनर असणार आहोत. आपला रोल त्या कॉन्फरन्सला ग्लोबल फ्लेवर देणं आणि जगभरातल्या काही निवडक व्यक्तींना तिथे इंट्रोड्यूस करून पूर्ण महाराष्ट्राचा त्याचा बेनिफिट करून देणं हा राहील. त्याची अनाउन्समेंट नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल, ऑफिशियल अनाउन्समेंट होईल. आणि त्याच्यानंतर त्या अनुषंगाने आपल्याला जास्त माहिती मिळू शकेल, काही जास्त माहिती आम्ही देऊ शकू आणि काही गोष्टी घडत जातील. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण रयत शिक्षण संस्था, जी एशियातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आणि जुनी शिक्षण संस्था आहे, त्याच्याबरोबर आपण काम करतोय. त्याचा एक पहिला इव्हेंट आपण साताऱ्यामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करतोय. एक ट्रेन द ट्रेनर नाही म्हणणार, कारण तिथे सगळे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि सीईओ ऑफ ऑल इन्क्युबेटर आर गोइंग टू गेट गॅदर्ड. ग्रोथ माइंडसेट या विषयावरती आपण तिथे एक वन डे सेमिनार करतोय, वन डे वर्कशॉप करतोय. आणि त्याच्यातली आयडिया अशी आहे की त्यांच्या 182 संस्था आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, 182 संस्थांचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे येत आहेत. आणि त्या ग्रोथ माइंडसेटमुळे आपण जर विद्यार्थ्यांबरोबर काही करता आलं आणि त्यांच्या काही निवडक शिक्षकांबरोबर काही करता आलं तर ते करायचा प्रयत्न. आणि त्याची पहिली सुरुवात आपण त्या साताऱ्यातल्या 1 ऑक्टोबरच्या इव्हेंट पासून करतोय. ही दुसरी महत्वाची घटना आहे. तिसरी गोष्ट आपण करतोय म्हणजे आपण रिसेंटली पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी बरोबर जे इन्क्युबेशन सेंटरचं इनॉग्रेशन तुम्ही बघितलं असेल, लिंक्डइन वर पोस्ट बघितलं असेल, आनंद सरांची पोस्ट बघितलं असेल, त्या इन्क्युबेशन सेंटरला आता ऍक्च्युअली मूर्त स्वरूप देण्यासाठी आपले मेंटर्स, आपले काही एंटरप्रेन्योरशिप की याच्यातली लोक आहेत, तर त्याला पुढे कसं घेता येईल त्याच्या डिस्कशन्स आता चालू झालेले आहेत. आणि त्याचा प्लॅन एक पुढच्या साधारण महिना 1.5 महिन्यामध्ये तयार होईल. नरेश आपटे आत्ता इथे आले होते, तर ही व्हिजिटेड पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी. सो वी आर क्रिएटिंग अ फोरम फॉर ऑल अवर पीपल हु आर गोइंग टू व्हिजिट सुनर और लेटर इन महाराष्ट्र टू हॅव अ इंटरॅक्शन विथ अ पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी. आणि त्यांचं जे पीसीओई आहे त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन आणि त्यांना स्टुडंट्सना कसं आपल्याला एक परत ग्लोबल विजन देता येईल, ग्लोबल काही गोष्टी करता येतात ते देता येईल, ही तिसरी गोष्ट आहे. चौथी गोष्ट आपण अशी करतोय ती म्हणजे गरजे मराठीचं आपल्याला एक मुखपत्र हवं होतं. खूप दिवस आनंद सरांच्या डोक्यात होतं की आपल्याला एक आपलं स्वतःचं न्यूज लेटर पाहिजे. अनफॉर्च्युनेटली ते पुढे मागे होत आहे आणि आता आम्ही काहीतरी एका स्ट्रक्चर पर्यंत डोक्यात घेऊन एका पोचलोय. ते गौरव या नावाने आपण ते करणार आहोत. त्याची माहिती गोळा करण्याचं आता सध्या काम चालू आहे. सो आता फॉर एक्झाम्पल अभिजित ठोसर, मी आय विल कनेक्ट विथ यू अर्ली नेक्स्ट वीक, कारण काही मदत लागणार आहे फ्रॉम ओव्हरऑल डिझाईन आणि यू आय यू एक्स फ्रॉम आस्पेक्ट. सो देन दो नो बेटर पर्सन अदर देन अभिजित कुड प्रॉबेबली हेल्प अस. किंवा कंटेंट रायटिंग साठी आम्हाला खरंच गरज लागणार आहे. सो तुमच्यापैकी जे कोणी कंटेंट लिहू शकतात, जे ऍक्च्युअली जसं आता आत्ताच आपल्या GMGES मध्ये काय घडलं त्यातल्या काही विषयांवरती आम्हाला एक एक पॅराग्राफ लिहून हवा आहे. सो हे त्याचं एडिटोरियल बोर्ड पण आपण साधारण आयडेंटिफाय केले, पीपल हॅव व्हॉलंटियर्ड, बट मोर देन दॅट वी विल नीड रायटर्स हू कॅन राईट इट पिरियॉडिकली. आणि आमचं इंटेंट असं आहे की त्याची PDF किंवा त्याचं इलेक्ट्रॉनिक वर्जन हे दर महिन्याला किंवा एका किंवा दॅट दॅट इज अँबिशन, पण ऍटलिस्ट वन्स इन अ क्वार्टर तरी ते निघालं पाहिजे आणि त्याचा रीच पूर्ण 15,000 मेंबर पर्यंत पोहोचला पाहिजे. ते इंटिग्रेट विजय सरांच्या प्लॅटफॉर्म वरती होईल. सो ती अजून एक महत्वाची गोष्ट आपण करतोय. चौथी गोष्ट झाल्यानंतर आपण पाचवं करतोय की आपण एक खरोखर गर्दे मराठीचं एक फिजिकल ऑफिस पुण्यामध्ये आपण क्रिएट करतोय. आणि तिथे आपलं ऑफिस असेल, तिथे मध्ये काही आपला स्टाफ असेल. सो देअर विल बी अ फेस, कारण खूप लोक भेटायला येतात. मग आम्ही जनरली सगळेजण हॉटेलमध्ये भेटतो किंवा कुठे कुठे भेटतो, पण नाऊ वी हॅव कम टू अ स्टेज वेअर वी विल नीड अवर ओन ऑफिस अँड दॅट ऑफिस शुड बी देअर फॉर ऍटलीस्ट 3 to 5 years. अशा अरेंजमेंटनी काही करतोय आणि आपल्यातलेच काही लोक पुढे येऊन दे हॅव ऑफर्ड की आपल्याला ते करता येऊ शकेल. तर ही एक अजून महत्वाची घटना आहे. आणि सहावी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की आतापर्यंत आपण जे इनिशिएटिव्ह करत आलो त्या इनिशिएटिव्ह मधनं मी आणि माझा जिल्हा असेल किंवा आपण युथ साठी करतोय, तर शेवटी काय होतंय की ग्लोबली आपण सगळेजण कामं करतोय पण त्याचं जसं आपण म्हणतो कर्मभूमी महाराष्ट्रच असल्यामुळे महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांसाठी तुमच्या सगळ्यांचा खरोखर खूप जास्त सहभाग आता अपेक्षित आहे, कारण इट हॅज टेकन टू अ नेक्स्ट लेवल नाव.
आणि इट इज जस्ट नॉट इनफ दॅट देर आर हँडफुल पीपल इन महाराष्ट्र वर्किंग ऑन इट, देर इज अ रिक्वायरमेंट दॅट पीपल ग्लोबली कम फॉरवर्ड अँड स्टार्ट कॉन्ट्रीब्युटिंग इन अ स्ट्रक्चर्ड वे. आणि तो सगळा जो प्रवास आहे तो पुढच्या 6 महिन्याचा, पुढच्या साधारण एक 2 ते 3 आठवड्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल, या एक्झिक्युटिव्ह बोर्डापर्यंत पोहोचेल. आणि दॅट इज व्हॉट इट इज. मी महाराष्ट्रात आहे, आपण कनेक्टेड तर राहूच आणि वी विल विल डू दॅट. सो थँक्यू सो मच, आय टेक अ पॉज. जसं ॲज वी सेड की जबाबदारी घ्यायची, माधवनी गौरवची जबाबदारी घेतली आहे कंटेंट क्रिएशनसाठी, त्याच्यावर लोक पाहिजेत. त्याचप्रमाणे आत्ता नरेश आपटे मुंबईला इंडियाला गेले होते, भारतात गेले होते, त्यांची आपण लेक्चर्स अरेंज करू शकलो. ही ही अपेक्षा सगळ्यांकडनं आहे ॲक्च्युली. कारण काय, आता प्रमोद अत्तरते जात आहेत, सो वी विल ऑर्गनाइज सम वर्कशॉप विथ प्रमोद अत्तरते. ती लोक, भारतातली लोक, महाराष्ट्रातली लोक तुमच्या सगळ्यांकडे खूप चांगल्या आशेने पाहत आहेत. दे नो युअर व्हॅल्यू. सो आपण जर प्रोग्राम बनवून त्यांच्याबरोबर कंटिन्युअसली कनेक्शन मध्ये राहू शकलो ना, तर दॅट विल बी एक्स्ट्रीमली युजफुल. सो माधव थँक्यू व्हेरी मच, खूप काम करण्यासारखं आहे. हां एकच गोष्ट सांगायची राहिली आणि मला वाटतं ती महाराष्ट्रात नाहीये पण आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. आपण एक जीएमची सिलेक्ट टॉक सिरीजच्या अंडर मागे अमित तेलंग सरांचा एक इंटरव्ह्यू केला होता की बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज घ्या ना. सो त्या सिरीज मधलं दुसरं एक लेक्चर होऊ घातलंय. पोलंड मध्ये आपली जी कॉन्सुलेट आहे, म्हणजे आपलं जी एम्बसी आहे, तर कमर्शियल कॉन्सुल इज इंटरेस्टेड इन टॉकिंग टू आवर मेंबर्स फॉर ऑपॉर्च्युनिटीज इन पोलंड आणि इन दॅट स्लाविक रिजन. सो ती जीएमजी सिलेक्ट टॉक इज समथिंग आय विल ओन अप अँड आय विल कंटिन्यू टू कोऑर्डिनेट विथ सम ऑफ यू. तर ते महाराष्ट्रात नाहीये पण आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. ग्लोबली इट इज गोइंग टू हेल्प अस आणि दे आर रिअली रिअली डिलायटेड दॅट अ फोरम लाईक अस इज इन्व्हायटिंग देम टू टॉक टू अस. आय डेफिनेटली टेक अ कॉल नाउ. परफेक्ट, ओके. आणि ऑन द सेम पॉइंट, मनात विचार येतात तसे बोलतोय. आम्ही काल ह्याच्यावरती डिस्कशन करत होतो, अभिजित मराठे वॉज विथ मी ऑल्सो, की आपण आपले जे लीडर्स आहेत की जे निर्णय चांगली कामं करतायत, वी आर गोइंग टू हॅव अ स्मॉल इंटरव्ह्यू कम व्हिडिओ सिरीज, की व्हेअर इन सपोज आय एम टॉकिंग अबाउट से जस्ट से मिलिंद कानिटकर. सो वी विल गिव्ह इंट्रोडक्शन टू मिलिंद कानिटकर अँड देन मिलिंद कानिटकर विल स्पीक फॉर अबाउट 10 मिनिट्स ऑन अ व्हिडिओ कॉन्फरन्स, की व्हॉट इज ही डुईंग फॉर गरजे मराठी, गरजे मराठीसाठी काय आहे, त्याचं पुढे काय विजन आहे. सो अशी आपण एक आपल्या लीडरशी सुद्धा सिरीज करणार आहोत आणि त्या दृष्टीने. हाय टीम आहे. हां ओके, सो दॅट्स ऑल. समहाव रवींद्र हॅज टू गो फॉर बॅडमिंटन, सो रवींद्र प्लीज कम. नाही रे बाबा, आनंद बॅडमिंटन नाही आज, गरजे हे ऑलिम्पिकचा प्रोग्राम आहे आता ओके सात कॅरी ऑन. वाजता सो सॉरी तो गरजे मराठी ग्लोबल आणि ऑलिम्पिक 29 आणि 30 जून 2025 ला लंडन मध्ये जीएमजी थर्ड समिट होस्ट करतोय. 2 दिवसाची समिट आहे, शनिवार रविवार. शनिवारी सकाळी 10 वाजता चालू करून 4 किंवा 5 वाजता संपायचं, रविवारी 10 वाजता चालू करून 2 वाजता संपायचं. 450 सीटर हॉटेल आत्ता आपण पेन्सिलिंग केलंय मॅरियट व्हेरी क्लोज टू हिथ्रो. आणि आम्ही थीम जी अशी आहे की, आणि हे अर्ली स्टेज डिस्कशन आनंद आणि बाकीच्या ग्रुपला आम्ही शेअर केलं की वी विल बी गेटिंग कीनोट स्पीकर्स हु विल बी पार्टिसिपेटिंग इन द ब्रेकआउट रूम. सो कीनोट स्पीकर नुसते येऊन तिथे भाषण देऊन नाही, सो वी वॉन्ट टू गेट देम इन्वॉल्व समहाव इन टू द ब्रेकआउट रूम. सो हे जे एक्सपर्ट इंडस्ट्री लीडर सक्सेसफुल यु नो हुज हु आहेत, तर ते लोक आपल्याला त्या ब्रेकआउट रूम्स मध्ये वन ऑन वन म्हणजे ग्रुपला 50-60 लोकांच्या मार्गदर्शन करू शकतील. तर असा आपला प्रयत्न आहे. तुमच्याकडे कुठलेही असे कीनोट स्पीकर आणि हे जे असतील इंडस्ट्री लीडर्स, आपण 5 ते 6 ब्रेकआउट रूम्स आहेत आपल्याकडे. आणि आनंदनी सजेस्ट केलं होतं त्याप्रमाणे आपण हेही बघतोय की इथले जे आमचे ओमपेकचे मेंबर आहेत, त्यातले काही टूर ऑपरेटर्स वगैरे आहेत, तर सोमवार मंगळवार आपण टूर अरेंज करायचं बघतोय लंडन साईट सीइंग वगैरे. सो दॅट ऑल्सो विल कम आउट विथ. तर आपल्या सजेशन्स अर्थातच आनंदला आणि इतर लोकांना पाठवत राहा आणि वी विल कीप ऑन यु नो ग्रोईंग दिस. पण आमची अपेक्षा आहे की लंडन हे सेंट्रल असल्यामुळे ईस्ट साईड ऑफ अमेरिका, युके, युरोप, मिडल ईस्ट, इंडिया आणि साऊथ ईस्ट एशिया म्हणणं 500 ते 550 आम्ही वेळ आली तर आपण 550 पर्यंत सहज स्ट्रेच करू शकू, पण 500 हा आमचा एम आहे. तर आपल्या सगळ्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. व्हेरी सॉरी, मला एक जस्ट ओमपेकचा आता प्रोग्राम आहे 5 वाजता म्हणून मी थोडा गेट क्रॅश झालो. सो वी आर गेटिंग रेडी अँड विल कीप ऑन शेअरिंग द डिटेल्स विथ आनंद अँड द रेस्ट ऑफ द टीम अँड वी लुक फॉरवर्ड टू ऑल ऑफ यू वेलकमिंग इन टू द लंडन व्हेरी सून. थँक्स थँक्स आनंद. आपली सिरीज मध्ये आपण सिक्वेन्शियली जातोय पण आय सॉरी टू इंटरप्ट, आपल्या बरोबर डॉक्टर गौतम बापट ॲज वेल ॲज डॉक्टर अशोक जोशी जॉईन झालेत.
MIT-चे राहुल कराड जे आहेत, ही हॅज ग्रेशियसली ॲक्सेप्टेड टू बी ऑन अवर ॲडवायझरी बोर्ड अलॉंग विथ अदर्स ऑल्सो अलॉंग विथ असोसो. आणि त्यांना दे बोथ ऑफ देम निड नॉट अटेंड द होल मीटिंग. सो आय वुड लाईक टू इन्व्हाइट गौतम बापट अँड अशोक जोशी सर टू से फ्यू वर्ड्स अबाउट हाऊ वी कॅन कोलॅबरेट विथ MIT. MIT इज अ बिग ऑर्गनायझेशन. MIT इज अँड राहुलजी हॅज बीन सपोर्टिव्ह ऑफ व्हेरी सपोर्टिव्ह ऑफ अवर GMGS न्यूयॉर्क समिट ऑल्सो. So I invite Dr. Gautam Bapat to say a few words, and if he wishes to stay on, he can stay on, but I don't want him to be spending his more than 1 hour or so with us. So Dr. Gautam Bapat, would you like to say something? Yeah, thank you very much for I hope I'm audible. Yeah, you are audible. I'm traveling, I'm not sure. Yeah, so yeah. Thank you very much for inviting to this meeting, and I must say that the event that we have attended last time, I mean, it was amazing. And talking about the participation and coming to the agenda point that you have put forth, definitely you talked about the Pune Pimpri Chinchwad University, and you talked about the incubation center they have. I would like to share here. I'm not sure if it is the relevant point, but yeah, we also have a very strong incubation center at our university, and there are many startups which are working there in our incubation center, and we have I would say a handsome amount of sum which is dedicated to support these startups. And recently I'm really happy to share with you that our honorable executive president Shri Rahul Karat sir has announced a competition in which if I'm not wrong, a good amount of sum is kept in reserve for supporting these new startups and incubate them. Also, I would like to say here that we have a very different kind of departments which are functional at our university, right from sciences, pure sciences, up to the computer science and technology. Madhavji, yes, definitely we will speak if you want to get in touch with us. We have a very strong and robust computer science department with us, which is currently working on latest technologies like blockchain and etc. So if we could collaborate on that front also, I'm sure Honorable Executive President would be positive to take the discussion forward. So these are my two points in this discussion today. Thank you very much for the opportunity. Thank you, Dr. Gautam. I'll say about your incubation center and startup mentoring. Our Dr. Sanjay Bhandari leads the program. He will be in touch with you. I'm taking his willingness for granted, but he is always there. And about your computer science thing, we have a very strong program called MAI, Maharashtra Artificial Accelerator for Artificial Intelligence. So त्याचे आनंद जोशी आहेत, ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. आणि माधव दापके तुम्हाला लोकल कॉन्टॅक्ट आहेच. सो वी वॉन्ट टू वर्क विथ यू, वी वॉन्ट टू वर्क विथ यू, वी विल वर्क टुगेदर. राहुल जी हॅज बीन व्हेरी ग्रेशियस, ही हॅज बीन ऑलवेज व्हेरी वेलकमिंग अँड एक्स्ट्रीमली गुड होस्ट. सो आय डेफिनेटली विल बी इन टच. फक्त मी आता तुम्हाला यासाठी बोलवलं की तुमचा अननेसेसरी जर बिझी असाल तर वेळ जाऊ नये, म्हणून मी तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन. थँक यू, दॅट वॉज रिअली थॉटफुल. अँड आय वुड जस्ट लाईक टू मेक वन मोर पॉइंट दॅट वी हॅव अ स्पेशल डेडिकेटेड स्कूल फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स which yes. dedicatedly works in the research and development of artificial intelligence, research publications, and all the initiatives related to artificial intelligence. So if you want to take that thing forward also, I'm sure Honorable Executive President would be positive about yes. that. Yes, आपण Dr. Gautam, आपण एकत्र नंतर येतो बोलू, तुम्ही, मी, संजय भंडारी आणि माधव एज वेल एज आनंद जोशी वगैरे मिळू आणि आपण ह्याच्यावरती स्ट्रक्चर करूया. Absolutely. Thank you very much, entire team. With your kind permission, please give our sincere thanks to Rahul ji as well as entire MIT WPU team. We'll be in touch. Okay. Absolutely. So with your kind permission, as you're indicating, please. I may leave, right? Yeah, you can stay. You can stay. Not that I want you to leave, but if you're busy, you can leave. Not a problem. Yeah. Sure. Yeah. Thank you very much. Okay. I'll try to stay connected. Thank you so much. Okay. Bye-bye. कोण जाते रे विजयजी, तुम्ही बोलताय का अभिजित खाडीलकर मराठीला बोलू? मी बोलतो, मी सांगतो ना आणि नंतर तुम्ही सांगा. त्याच्यानंतर अभिजित मराठी जाईल, तो एका कसं ते गुगल वर्क स्पेस सांगेल.
तर आपण मागच्या वर्षी पण विचार केला होता की आपण एक वेबसाईट आणि पोर्टल कंबाईन बनवूया. त्याच्यावरती आपले जे एक्झिस्टिंग वेबसाईट होती, आपण जी मागच्या वर्षी गर्जे मराठी एक्सटेंड समिटला बनवली होती, त्यामध्ये आपण मेंबर डेटाबेस आणि बऱ्याच गोष्टी ॲड करायचा प्रयत्न केला. पण नॅचरली जेव्हा आपण नवीन काय डेव्हलप करतो तेव्हा त्याला टाइम खूप वेळ लागतो बनवून, त्याला हे करून टेस्ट करून फायनल रिलीज करायला. तर शेवटी आम्ही असा विचार केला होता आनंद आणि आम्ही सगळ्यांनी की आपण एक कुठंतरी एक कंबाईन एक इंटिग्रेटेड पोर्टलच बनवूयात स्वतः. पण त्याची प्राईस आणि कॉस्टिंग बरंच जास्त होतं आणि माझ्याकडे मी स्वतः एक पोर्टल यूज करतो जे वेबसाईट कम पोर्टल आहे, जे 1500 इन्स्टिट्यूट्स आतापर्यंत महाराष्ट्र भारतामध्ये आणि भारताबाहेरचे पण यूज करतात फॉर देअर ॲल्युमनाय पोर्टल आणि ॲल्युमनाय वेबसाईट. आणि सेम इज बिईंग यूज बाय, त्यातच एक ब्ल्यू टेरा म्हणून एक सेपरेट रिप्लिका आहे, तर अल्माशाईनचं ब्ल्यू टेरा, तर ते बिईंग यूज बाय रिलायन्स फाउंडेशन, ICICI फाउंडेशन, देशपांडे फाउंडेशन इन इंडिया. तो असे म्हणजे जे Section 8 कंपनीज किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आणि सोशल फोकस्ड इनिशिएटिव्ह ॲक्टिव्ह ऑर्गनायझेशन्स पण त्या यूज करतात त्यांच्या मेंबर्ससाठी. तर आम्ही ते मी आणि आनंद ते रिव्ह्यू केलं आणि वी हॅव डिसाइडेड टू गो अहेड विथ इट. तर आता पुढचे 15 दिवसामध्ये वी विल पुट ऑल द कंटेंट फ्रॉम आवर एक्झिस्टिंग वेबसाईट, ऑर मोस्टली वी वुड लाईक अ न्यू कंटेंट. सो एक कंटेंट टीम आम्ही डेव्हलप बिल्ड करून ते पूर्ण आपलं जे बेसिक कंटेंट्स आहेत ते आम्ही तिच्यामध्ये लोड करू. मेंबर डेटा पण तिच्या त्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला फुल मेंबरची एक फोकस एरिया असणार आहे, त्यामध्ये मेंबर डिरेक्टरी असणार आहे, मेंबर्स मेंबर टू मेंबर सर्च असणार आहे, ऑनलाईन चॅट असणार आहे मेंबर्स बरोबर, यू कॅन सेंड अँड चॅट अँड यू कॅन डिस्कस एनिथिंग विथ द मेंबर, चॅप्टर्स असणार आहेत, इनिशिएटिव्हला वेगळं पेज असणार आहे, आणि दुसरं म्हणजे आपलं ते सगळे जॉब पोर्टल त्याच्यामध्ये असणार आहे. या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये आहेत आणि इव्हेंटसाठी सेपरेट प्रत्येक इव्हेंटचं गॅलरी वगैरे असणार आहे, प्रिव्हियस इव्हेंट्स अपकमिंग इव्हेंट्स आणि होम पेज असणार आहे. तर वेबसाईट कम पोर्टल असणार आहे, तर पोर्टलला ते मेंबर थ्रू लॉग इन असणार आहे, म्हणजे वेन समबडी लॉग इन थ्रू देअर ईमेल आय डी आपण त्याला हे देणार आहोत मेंबरला. आणि डिपेंडिंग ऑन सम टाईप ऑफ मेंबर्स, म्हणजे मेजरली आपले आता सगळेच फ्री मेंबर्स आहेत, पण आज आनंदजी जसे बोलले तसं आपण काही एक्झिक्युटिव्ह काही स्पेशल डोनर्स आणि यांना आपण हे करूयात का ते आपण ठरवूयात की मेंबरशिप आपल्याला घ्यायची का, कारण की आपल्याला पण सेल्फ सस्टेनेबल व्हायलाच पाहिजे. जसं आनंदजी बोलले आपल्याला 250K बँकेत ते पण करायचे, तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण विचार करू ते पण, पण ती पण फॅसिलिटी त्यात आहे. वी कॅन हॅव अ डिफरंट टाईप ऑफ मेंबरशिप्स, डोनेशन्स घेऊ शकतो, डिरेक्टली पेमेंट आपण इंटरनॅशनल पे म्हणजे आपलं स्ट्राईप वगैरेच्या तू इंटरफेस करू शकतो, म्हणजे आपल्याला पुढे JP वापरायची गरज पडणार नाही. त्याला डिजिटल ID कार्ड आहे तिच्यावरती, आणि द बेस्ट पार्ट म्हणजे आणि त्याचं आपल्याकडे अँड्रॉइड आणि iOSचं पण पूर्ण हे जे दोन्ही ऑनलाईन ॲप आणि अँड्रॉइड iOSचं मोबाईल ॲप हे दोन्ही व्हाईट लेबल असतील, म्हणजे पूर्ण गर्जे मराठी त्यामध्ये दिसेल. असं आपल्याला त्या जे प्लॅटफॉर्म पण घेतो त्यांचं काही नाव दिसणार नाही आणि इट विल बी कम्प्लिटली डेव्हलप्ड, द ॲप्स विल बी रजिस्टर्ड थ्रू दॅट कंपनी विल रजिस्टर अवर ॲप्स ऑन द अँड्रॉइड अँड iOS. आणि दिस विल बी वी आर प्लॅनिंग टू डू इट इन नेक्स्ट 15 डेज, ॲटलीस्ट बीटा लॉन्च करू एक 30-40 जणांना. आणि अबाउट द मेंबर डेटा, नॅचरली मेंबरचा इश्यू हे असेल की आपलं आपण आम्ही GMGES मध्ये मागच्या वर्षी आम्ही मेंबर माहिती नेटवर्कमध्ये डेटा टाकला होता, यावर्षी आपण मेंबर डेटाबेस मध्ये मेंबर डेटा टाकला आहे, यावर्षी आपण ॲपमध्ये डेटा लोड केलेला आहे, यावर्षी आपण ईबुक बनवलं त्यामध्ये डेटा लोड केला आहे. तर मी आता तो सगळा डेटा कोलेक्ट करतोय मागच्या 2-3 वर्षातला आणि आपला एक्झिस्टिंग पोर्टलचा मेंबर डेटा आणि तो कोलेक्ट करून तो कन्सोलिडेट करून आम्ही तो बेसिक मेंबर डेटा लोड पण करू त्या प्लॅटफॉर्ममध्ये. म्हणजे सगळा जेवढा ज्याचा जेवढा ज्याचा जेवढा आपल्याकडे डेटा आहे तो ॲटोमॅटिकली आपण त्याच्यात लोड करू आणि मग आपण आम्ही विचार करतोय की दसऱ्याला आम्ही सॉफ्ट लॉन्च करू आणि दिवाळीच्या आसपास पूर्ण प्रॉपर लॉन्च, म्हणजे सगळ्या टू एंटायर GMG कम्युनिटी आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि त्याचं थँक्यू. बॅकएंड आणि त्याचं बॅकएंड जे असणार ते अभिजित हे आपले मराठे ते गुगल क्लाउड आणि याच्यावरती कसं करणार ते सांगतील, पण आपण हे फ्रंटएंड आणि एक पूर्ण ॲप आपण एक प्लॅटफॉर्मच विकत घेतोय आणि इट हॅज कम आउट टू बी एक्स्ट्रीमली इकॉनॉमिकल फॉर अस.
थँक यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट विजयजी, ही हॅज सॉल्व्ड अ मेजर प्रॉब्लेम. आणि खरोखरच आपल्याला म्हणजे आपला डिजिटल प्रेझेन्स इतका म्हणजे काय म्हणतात ते अगदीच काहीतरी होता तो आता आपण वी आर गोइंग टू बी रिअली नाईस देअर. आणि त्याच्यामध्ये मेन मला सगळ्यांनाच सांगायला वाटेल, वी ऑल ऑल राईट नाऊ वी आर ओनली 23 पीपल बट वी आर अबाउट 40-45 पीपल हु हॅव अग्रीड टू बी पार्ट ऑफ दिस. वी ऑल हॅव टू बिकम सॉर्ट ऑफ इन्फ्लुएन्सर्स आणि मॅक्झिमम लोकांना आत आणणं हे महत्वाचं आहे. आपण त्याच्यावरती इंटरॅक्शन चालू करणं, जसं अभिजित खाडीलकरने सांगितलं, वी विल हॅव टू हॅव इंटरॅक्शन ऑन दॅट प्लॅटफॉर्म विथ इच अदर, यु नो, तर आपण ते मोठे होऊ शकू. पण अर्थातच दिस इज लॉंग गोइंग लॉंग रन प्रोसेस. आपल्याकडे स्टाफ पण आहे, वी आर गोइंग टू वर्क ऑन दॅट. सो आणखी एकच मला ऍड करत होता आनंदजी, आणखी एक आता त्या प्लॅटफॉर्म वरून आपल्याला फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर वरती पण डेटा ऑटोमॅटिकली लोड करता येईल असं पण आम्ही ते विचार केलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावरती आपलं जे प्रमोशन होतात ते आपण ऑटोमॅटिकली करू शकतो. म्हणजे ग्रेट ग्रेट. आणि समथिंग दॅट सम द प्रॉब्लेम दॅट विजयजी हॅज सॉल्व्ह, आय हॅव नो वर्ड्स फॉर दॅट. कारण काय, अदरवाइज आय वॉज गेटिंग सक्ट इन टू आय वॉज गेटिंग टेम्पटेड इन टू स्पेंडिंग ह्यूज अमाऊंट ऑफ मनी. आणि मी बोर्डाला विचारलं पण होतं आणि तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं की यार असे पैसे खर्च करू नये. सो बट एनी वे व्हॉट विजयजी हॅज फाउंड अ सोल्युशन इज अमेझिंग. सो लेट्स मूव ऑन. सो आय वुड रिक्वेस्ट अभिजित मराठे, इज इट हॅलो. या हॅलो, नमस्कार. थँक्यू आनंदजी. मी शक्यतो मराठीत बोलीन, पण काय आपल्या सगळ्यांना इंग्लिश बोलायची इतकी सवय आहे त्यामुळे मध्ये मध्ये इंग्लिश शब्द येतील. सो सॉरी. आणि सगळ्यांना मी अशी विनंती करेन की आपण गरजे मराठीसाठी काम करतोय तर ऍज अ प्रमोशन म्हणून जेवढं ज्यांना शक्य असेल त्यांनी शक्यतो मराठीत बोला. नॉट नेसेसरी इथल्या मीटिंगमध्ये नाही पण बाहेरच्या लोकांबरोबर, कारण आपण जेव्हा मराठीचं प्रमोशन करतोय आपणच इंग्लिशमध्ये बोलायला लागलो तर वी आर डुईंग अ डिसर्व्हिस असं मला वाटतं. पण काही इंग्लिश शब्द येतील ते अपरिहार्य आहे कारण आता त्या सवय झाली आहे. सो थँक्यू विजयजी, वेबसाईट नवीन जे काही इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल माहिती दिल्याबद्दल. अगेन आपल्याला बोलायला पाहिजे, आपण बोलू त्याच्याबद्दल. पण कमिंग बॅक टू गुगल वर्क स्पेस, मागे एकदा मी आय थिंक एक महिन्यापूर्वी आनंदजींना भेटलो होतो तेव्हा मी विचारलं होतं की आपण गुगल वर्क स्पेसचं घेतलंय का सबस्क्रिप्शन, तर त्यावेळी ही वॉज नॉट एबल टू रिकलेक्ट. परंतु मी कालच त्यांना भेटलो आणि कन्फर्म दॅट ही हॅज ऑलरेडी डन व्हॉट नीड्स टू बी डन. म्हणजे काय, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, गुगल वर्क स्पेस हे बेसिकली मायक्रोसॉफ्ट 365 गुगल व्हर्जन आहे आणि फॉर नॉन प्रॉफिट्स इट इज फ्री. त्यांचा जो बेसिक प्लॅन आहे तो फ्री आहे. म्हणजे काय, तर 2000 अकाउंट्स आपल्याला तयार करता येतात तिथे. आपल्याला 100 TB ऑफ स्टोरेज मिळतं लाईक एनी अदर कॉर्पोरेट प्लॅन. म्हणजे डेटा समजा वर्जनिंग करतं ते बॅकअप सगळं होतं बॅकएंडला आणि गुगलचं बॅकएंड आहे सो इट्स मोर स्टेबल. तर नाव हाऊ इज दॅट बेनिफिशियल टू अस, तर त्याच्यात ऑफकोर्स जे बोर्ड ऑफ मेंबर्स बोर्ड मेंबर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, या सगळ्यांची गरजे मराठीचे आपण अकाउंट तयार करूया. त्याचे दोन फायदे आहेत, एक म्हणजे आता मीटिंग इन्व्हाइट आहे, इट कॅन गो ऑन कॅलेंडर. आणि जेव्हा आपण बाहेर कम्युनिकेट करतो, बाहेरच्या लोकांच्या कम्युनिकेट करतो, तर सध्या आय एम शुअर एक्सेप्ट आनंदजी आपण सगळे आपापले पर्सनल ईमेल्स वापरतो, तर ब्रँड जनरेशन करता ॲटलीस्ट मला असं वाटतं की जर आपण जे की मेंबर्स आहेत म्हणजे इथले म्हटल्याप्रमाणे की एक्झिक्युटिव्ह टीम, बोर्ड मेंबर्स किंवा रिजनल जे आपले चॅप्टर्स आहेत त्यांची लिडरशिप टीम, त्यांनी जर गरजे मराठीचा ईमेल वापरायला सुरुवात केली फॉर आउटबाउंड ईमेल कम्युनिकेशन, तर दॅट विल ऑल्सो हेल्प ब्रँड कम्युनिकेशन. आणि एस्पेशली आता मला जर इफ आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनी ईमेल आय जस्ट इग्नोर इट, त्याच्यामुळे त्याही दृष्टीने गरजे मराठीकडे जेव्हा ईमेल जाईल तेव्हा पीपल ॲटलीस्ट विल ग्लान्स ॲट इट वर्सेस इग्नोर द ईमेल्स, किंवा ओव्हरऑल ब्रँड जनरेशन करताचा फायदा होईल. त्यानंतर अनदर इम्पॉर्टंट पार्ट इज आता गरजे मराठीची एवढी इनिशिएटिव्ह होत आहेत, तर ॲज विजयजी सेड की नवीन वेबसाईटमध्ये आपण करतोय त्याच्याकरता प्रोव्हिजन, परंतु तो जो डेटा सगळा आहे, उदाहरणार्थ ॲट अ ग्लान्स आनंदजींना आत्ता असं सांगता येणार नाही की ओ गेल्या वर्षामध्ये आपले टोटल एवढे प्रोग्राम झाले, त्यात नॉर्थ अमेरिकेत एवढे झाले. बेसिकली आय एम गेटिंग टू अॅनालिटिक्स, तर हे अॅनालिटिक्स जनरेट करायचं असेल अगेन ॲज पार्ट ऑफ गुगल वर्कस्पेस अॅनालिटिक्स आपल्याला इंजिन फ्री आहे. त्याच्यामध्ये कुठला कुठला डेटा जाईल तर वेबसाईटचं आहे, सोशल मीडिया आहे, किती प्रोग्राम्स आपण आत्तापर्यंत केलेले आहेत, पुढचे इनिशिएटिव्ह काय आहेत, फंड रेझिंग, अँड आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आय डोंट हॅव टू स्ट्रेस अॅनालिटिक्सचं महत्त्व. पण ते अॅनालिटिक्स करण्याकरता तो जो डेटा कलेक्ट करायचा आहे तो सेंट्रलाइज एका प्लॅटफॉर्मवर झाला पाहिजे. सो नाऊ
आता मी डेफिनेटली विजयजीन बरोबर काम करीन आणि आम्ही ठरवते की वेबसाईट मध्ये तो ठेवायचा का वर्क स्पेसला, किंवा वर्क स्पेस कॅन बी युज अ बॅक एंड, कारण 100 TB स्टोरेज जे आपल्याकडे, सो त्याचा वी डोंट हॅव टू पे फॉर दॅट फॉर द वेबसाईट. वेबसाईट कॅन बी इंटिग्रेटेड विथ गुगल वर्क स्पेस इन्क्लुडिंग सिंगल साइन ऑन काइंड ऑफ थिंग, ज्याच्यामध्ये सिक्युरिटी ऑल्सो विल बी ॲड्रेस्ड आणि वी कॅन वी विल डिसाईड द टेक्निकल डिटेल्स ऑफ इट, इन्फ्रास्ट्रक्चर कसं असेल, बट विल ट्राय टू लेवरेज की आपल्याला जे फ्रीमध्ये मिळालेलं स्टोरेज त्याच्याकरता विल नॉट पे फॉर द वेबसाईट. त्याच्यानंतर स्टोरेजच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाचं असं आहे की हा जो सगळा डेटा आपण जनरेट करतो आहे वेगवेगळे प्रेझेंटेशन्स किंवा व्हिडिओज, तर हे आत्ता स्टोअर करायला अगेन वी कॅन लेवरेज गुगल वर्क स्पेस, त्याचा जो गुगल ड्राईव्ह आहे. आणि आय ऑलरेडी डिस्कस विथ आनंदजी, बट अगेन आय विल डिस्कस विथ ऑल कन्सर्न आणि एक इनिशियल हायरार्की तयार करून नंतर त्याची ओनरशिप त्या त्या रिस्पेक्टिव्ह लोकांना देता येईल, सो दॅट तो सगळा डेटा एकत्र राहील. आणि मग त्याच्यामध्ये देर विल बी डेटा विच विल इन्क्लूड थिंग्स लाईक लीगल, अकाउंटिंग, फायनान्स, फंड रेजिंग, वेगवेगळे जे इनिशिएटिव्ह आहेत गरजे मराठीचे. आणि देन एकदा तो मेन हायरार्की तयार केल्यानंतर द रिस्पेक्टिव्ह लीडर्स दे विल हॅव द फ्रीडम टू क्रिएट सब फोल्डर हायरार्की काय करायची ते, पण ॲटलीस्ट हा सगळा डेटा एकत्र राहील. आणि अगेन जे जे डेटा पॉईंट्स त्याचे इम्पॉर्टंट आहेत टू फीड इन टू द अॅनालिटिक्स, आपण ते फीड करू, सो दॅट अॅनालिटिक्स आय थिंक आपण सगळ्यांनी जर एकत्र येऊन इफ यू ट्राय अँड बिल्ड दॅट, आय डोंट हॅव टू स्ट्रेस अगेन की त्याचा बेनिफिट किती आहे सगळ्यांना आपल्याला, कारण एवढ्या गोष्टी आपल्या चालल्या आहेत पण आपल्याकडे एकत्र असं इंजिन नाही किंवा एकत्र डेटा नाही आहे की आपण काय काय काम केलेलं आहे किंवा काय काय काम आपण करणार आहोत गोईंग फॉरवर्ड. आणि मग अॅनालिटिक्स बरोबर अगेन वेबसाईट बरोबर इंटिग्रेशनचा पार्ट असेल की इंटरनल विकी म्हणूया किंवा किंवा पोर्टल म्हणूया विच विजयजी जस्ट एक्सप्लेन, तर ते आत्ता इट इज इन द इनिशियल स्टेजेस, परंतु व्हॉट आय सी इज वी कॅन लेवरेज ऑल द ऑफरिंग्स प्रोव्हाइडेड बाय गुगल वर्क स्पेस, म्हणजे जीमेल आहे, गुगल शीट्स आहे, गुगल मीट आहे. मी आता अशी जी मीटिंग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे त्याच्याकरता परहॅप्स आपण झूम वापरू, पण बाकीचं जे काही गुगलचे वर्क स्पेसचे प्रोडक्ट्स आहेत वी कॅन डेफिनेटली लेवरेज देम. आणि जी ॲप्स आहेत गुगलची त्याच्यामध्ये इफ वी नीड ॲडिशनल ॲप्स दॅट ऑल्सो कॅन बी परचेज अँड वी कॅन अगेन लेवरेज अवर नॉन प्रॉफिट सेक्टर्स टू इदर गेट इट फ्री or pay for it. Just like I said before, that Google Workspace is totally free for us. So that's an awesome. We should definitely maximize the use of it. And another initiative, just Anand ji mentioned, that working with marketing team, again, brand building sati, ki je sagle aple influencers ahet, manje kasa aap aplya kshetrat jyanni achieve kela ahet, starting from Dr. Mashalkar to sagle je loka associated ahet, tyanche jar apan short videos takle, की वॉट हाऊ दे सी वॉट इज देअर विजन फॉर गर्जे मराठी, हाऊ दे कॅन सी दॅट गर्जे मराठी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू सगळीच लोकं, म्हणजे नॉट जस्ट मराठी लोकं पण ओव्हरऑल, तर ते व्हिडिओज टाकायचे. मग अगेन त्याच्याकरता यूट्यूब चॅनल आत्ता तर एक्झिस्टिंग असेलच आपला, पण अगेन वी कॅन लेवरेज गुगल वर्क स्पेस की ज्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट अँड अ वेबसाईट, आणि त्याच्यामध्ये त्या गुगल चॅनलमध्ये अगेन वेगवेगळे चॅनल्स तयार करून त्याच्यामध्ये ती सिरीज टाकतील ज्याच्यामध्ये आपले जे इव्हेंट्स होतील इवन दे कॅन बी पोस्टेड देअर. कारण आता सुद्धा इव्हेंट्स होत आहेत ज्याचं रेकॉर्डिंग होत आहे, दॅट इज ऑल दॅट डेटा इज डिस्ट्रीब्युटेड, कोणाकडे तरी कुठेतरी आहे बट सेंट्रली स्टोअर्ड नाही येतो. आणि तो एकदा सेंट्रली स्टोअर्ड ते यूट्यूबमध्ये आला की पुटिंग अ लिंक ऑन द वेबसाईट विल बी मच इझियर. आपला स्वतःचा चॅनल असेल, आपलाच कंटेंट असेल, आपला कंट्रोल असेल त्याच्यावरती, रादर दॅन पुटिंग ओपन ऑन द यूट्यूब. सो दीज आर जस्ट द हाय लेवल इनिशिएटिव्ह. सुरुवात अशी होईल की अगेन आय विल वर्क विथ आनंदजी टू डिसाईड की कोणाला अकाउंट्स हव्यात नाहीत. सो विद इन द नेक्स्ट वॉट एव्हर 3 to 4 weeks ऑल ऑफ अस विल हॅव आपल्या सगळ्यांकडे गरजे मराठीच अकाउंट असेल. माझी विनंती की जेव्हा शक्य असेल, एस्पेशली जेव्हा बाहेरच्या लोकांशी कम्युनिकेट करतो आपण, तेव्हा गरजे मराठीचा ईमेल तुम्ही वापरावा. दॅट विल डेफिनेटली हेल्प अस ऑल. एनी क्वेश्चन्स? No, we are okay, I think. No questions. You are very clear. Thank Anybody you. else wants to go in? Mee jau ka Anand ji ata? Aha, theek hai na. Anybody? Okay. Milind Karekar. I am here. Mee the Youth Association baddal bolnar hai. So I'm just going to quickly share my screen. Don char slides banavle tya. Share karto and just will show you what we have been doing and what we would like to do in next few years. Are you guys able to see my screen? Yes. Okay, perfect. So
वेन वी टॉक अबाउट यूथ असोसिएशन, याचे दोन आय वुड से देर आर टू कस्टमर बेसिस. एक म्हणजे प्री कॉलेज जे हायस्कूल्समध्ये आहेत आणि ग्रेड्स 8 to 12, आणि दुसरा कस्टमर बेस आहे जो कॉलेजमध्ये आहे अंडर ग्रॅड्स ग्रॅज्युएट्समध्ये. सो अवर आयडिया इज टू कॅटर टू बोथ, टू कोलॅबरेट आणि त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवून देणं की जसं आपण वेन वी वेअर ग्रोईंग अप आपल्यासाठी असा फोरम होता की 10वीनंतर काय, तसं इकडच्या मुलांना पण प्रश्न असतो की हायस्कूलमध्ये गेल्यानंतर, आणि इकडच्या म्हणजे नॉर्थ अमेरिकेच्या मुलांबद्दल बोलतोय, आय एम फ्रॉम बॉस्टन, तर त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला असतो की मी कोणत्या कॉलेजमध्ये जाऊ, काय प्रकारचं शिक्षण घेऊ. सो दॅट इज वॉट द हायस्कूल टार्गेट ऑडियन्स इज गिअर टुवर्ड्स, की आपण त्यांना नॉट ओनली सिलेक्शन ऑफ कॉलेज पण त्यांना कोणत्या विषयाची आवड आहे. कारण आय हॅव सीन विथ सो मेनी पीपल की त्यांची मुलं ही पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्या वर्षाभरामध्ये दे चेंज देअर मेजर, कारण त्यांना त्या पर्टिक्युलर टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यातली गोडी किंवा त्याच्यातलं जे वलय त्यांना असतं ते यु नो भ्रमनिराश असं आपण म्हणतो ना ते होतं, आणि मग ते म्हणतं की नाही हे तर दिस इज नॉट फॉर मी, आणि मग दे चेंज देअर मेजर. तर आपण हे इन्स्टन्सेस अवॉइड करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या विषयांची इंट्रोडक्शन कसं करू शकतो? सो दॅट इज अनदर वे ऑफ टार्गेटिंग दिस हायस्कूल ऑडियन्स. आणि ॲट द सेम टाइम आम्ही अर्लियर दिस इयर वी वी क्रिएटेड अ पायलट प्रोग्राम टुवर्ड्स यु नो एस्टॅब्लिशिंग अ एंटरप्रेन्युअर माइंडसेट, कारण ऑलरेडी संजय भंडारी सर इज रनिंग अ व्हेरी सक्सेसफुल कोहोर्ट विथ आय वुड से एक्झिस्टिंग स्टार्टअप्स, पण ही जी मुलं असतात त्यांच्याकडे पण खूप आयडियाज असतात. सो हाऊ कॅन वी फोस्टर दॅट इनोव्हेटिव्ह स्पिरिट किंवा इनोव्हेशन, तर त्याच्यासाठी एक आम्ही एक पायलट प्रोग्राम बनवला होता. आणि आय वुड से की त्यांच्याकडनं ज्या आयडियाज आल्या, आय थिंक देर इज अन ऑपॉर्च्युनिटी टू एस्टॅब्लिश दॅट फॉर हायस्कूल ऑर प्री कॉलेज कॉलेज स्टुडंट्स एज वेल. सो दॅट इज वन ॲस्पेक्ट ऑफ इट दॅट वी आर वर्किंग ऑन. द सेकंड एज अ सेड की कॉलेज स्टुडंट्स अंडर ग्रॅड्स मास्टर्स हे लोक आता आपण एवढे व्हॉट्सअप मेसेजेस बघतो, आणि ही सगळी मुलं जी असतात की ते ज्या वेळेला थर्ड इयरच्या कॉलेजमध्ये येतात त्यावेळेला त्यांना इंटर्नशिप मिळवण्यासाठीचे वारे लागलेले असतात, किंवा त्यांना त्यांच्या नोकरीसाठीची आवश्यकता भासत असते, आणि ते त्यावेळेला आपल्याकडे येतात आणि म्हणतात की सर तुमचे एवढे कनेक्शन्स आहेत तुम्ही मला नोकरी मिळवून द्या किंवा इंटर्नशिप मिळवून द्या. सो हाऊ कॅन वी ट्राय टू अवॉइड दॅट, किंवा त्यांचे जे मेजर्स आहेत आणि इंडस्ट्रीचे त्यावेळेचे एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये कधी कधी गॅप्स असतात. आता आपण बघतो की एव्हरीबडी इज ट्राईंग टू गेट इन टू AI, एव्हरीबडी इज ट्राईंग टू गेट इन टू द डेटा सायन्स, नो डिसरिस्पेक्ट टू दोज, पण वॉट इफ समबडी इज वर्किंग इन समथिंग एल्स, त्यांच्यासाठीच्या काय ऑपॉर्च्युनिटीज असतील? किंवा पहिल्या वर्षीच कॉलेजमध्ये गेल्यानंतर हाऊ कॅन वी स्टार्ट नर्चरिंग देम सो दॅट दे कॅन स्टार्ट फोस्टरिंग अँड एस्टॅब्लिशिंग कनेक्शन, सो दॅट जेव्हा थर्ड इयर पर्यंत येतात त्यावेळेला आपल्याला पण ते स्टुडंट्स माहिती असतात, ऍट द सेम टाइम त्या स्टुडंट्सना पण माहिती असतं की वेदर दिस पर्सन कॅन हेल्प अस ऑर वॉट काइंड ऑफ स्किल्स दॅट दे कॅन एक्वायर बिफोर इवन आस्किंग फॉर हेल्प. So those are the things that we want to do. Campus to corporate sessions, again Rupali Desh, he original idea Rupali Deshpande chi hai. I know she is, I don't know whether she is part of this executive leadership or not, but if she is, you know, obviously we will be working with her. I invited her, she did not respond. I invited okay, her, she didn't no problem. But what we want to do is ki, you know, we want to scale this, you know, तिने एवढं चांगलं फ्रेमवर्क बनवलेलं आहे, हाऊ कॅन वी लेव्हरेज दॅट नॉट ओनली इन नॉर्थ अमेरिका पण अदर जिओग्राफिकल रिजन्स ऑफ गर्जे मराठी. अगेन जॉब रेडीनेस हा अनदर ऍस्पेक्ट आहे जो काही दुसरी लोक रन करतात SGMG मध्ये. सो हाऊ कॅन वी काइंड ऑफ पुट अ हुक इन टू दिस युथ असोसिएशन. सो दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस. अँड द थर्ड थिंग लास्ट थिंग इज हे जे कॉलेज स्टुडंट्स आहेत हे आपल्या हायस्कूल स्टुडंट्सना
ऍज अ बडी मेंटर म्हणून सुद्धा, किंवा आपण म्हणतो बिग ब्रदर बिग सिस्टर, अशा याने सुद्धा त्यांना हेल्प करू शकता. सो असे आम्ही हे एका नाण्याचे दोन पैलू पाडण्याचा प्रयत्न करतोय ऍज पार्ट ऑफ युथ असोसिएशन, आणि होपफुली आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल. सो वॉट वी आर ट्राईंग टू डू इज, मी एक प्रपोज टाईमलाईन आखली आहे विथ द हेल्प ऑफ सर सम पीपल दॅट आय हॅव बीन टॉकिंग अबाउट. सो आम्ही आम्हाला एक नेक्स्ट 1 इयरमध्ये आम्हाला मल्टी डिसिप्लिनरी करिक्युलम आखायचं आहे, की आपण जसं डेटा सायन्स ए आय म्हटलं, तसं कोणाला लिगल काउन्सल बनायचं असेल बिकॉज दे माइट बी इंटरेस्टेड इन टू कॉर्पोरेट लॉ, किंवा कोणाला मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल, तर त्याच्यासाठीची प्रिलिमिनरी तोंडओळख आपण जसं म्हणतो, त्याच्यासाठीचा एक करिक्युलम काय आपण आखू शकतो, आणि हाऊ कॅन वी ब्रिंग दोज इंडस्ट्री एक्सपर्ट्स टू गिव्ह देम अ ओव्हरव्ह्यू, तर तसा बनवायचा आहे. ॲट द सेम टाइम जसं आपण कॅम्पस टू कॉर्पोरेट म्हणतोय, सो मी आता बघतोय की काय काय युनिव्हर्सिटीजमध्ये वेन दे ट्राय टू बिल्ड युअर प्रोफाईल, एक 3 क्रेडिटचं एक सब्जेक्ट असतो, हाऊ टू बिल्ड युअर लिंक्डइन प्रोफाईल किंवा हाऊ टू डू अ रेझ्युमे रायटिंग, हे कॉलेजमध्ये शिकवलं जातं. सो ऑल्सो देर आर सो मेनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन हू आर पार्टनरिंग विथ एक्सटर्नल एजन्सीज टू आउटसोर्स सम ऑफ दीज प्रोग्रॅम्स, दे जस्ट पुट देअर टाइम्स नेम स्टॅम्प, नेम ब्रँडिंग त्यांचं असतं, पण शिकवणारे वेगळे लोक असतात पार्टनरिंग. सो हाऊ कॅन वी लेवरेज दॅट प्लॅटफॉर्म वेअर वी आवर इंडस्ट्री एक्सपर्ट्स प्रोव्हाइड द एज्युकेशन ॲट द लेवल ऑफ युनिव्हर्सिटी, तर त्यांच्याबरोबर आपण पार्टनरशिप कशी एक्सप्लोअर करू शकतो, आणि दॅट इज वॉट वी वॉन्ट टू डू दॅट इन 2025 2027 टू स्केल इट, अँड बाय 2030 अगेन दिस इज माय आवर ड्रीम, यु नो हाऊ कॅन वी कन्वर्ट दिस इन टू GMG अकॅडमी ऑर सम काइंड ऑफ अ प्लॅटफॉर्म वेअर वी अवर सेल्फ विल बिकम अ ब्रँड. आणि जसं आपण म्हणतो की लिंक्डइन लर्निंग जसं आहे, तसं GMG कडनं जर का सर्टिफिकेट मिळालं तर त्याला काहीतरी एक व्हॅल्यू निर्माण झाली पाहिजे, इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे, असं एक स्वप्न आहे, आणि ते स्वप्न आपण पाहणं तर चांगलंच आहे, पण टुगेदर वी कॅन ब्रिंग इट फॉरवर्ड, आणि डेफिनेटली आपल्याला सगळ्यांना मिळून हे काम करायचं आहे, आणि आय एम शुअर आनंदजी आणि होल GMG बोर्ड विल बी सपोर्टिव्ह ऑफ ऑल दिस थिंग्स. आनंदजींनी तर मला सांगितलेलंच आहे, तू कर मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बापरे. ओके. नाही पण ऍक्च्युली ते आपलं विजन आहे, वी वॉन्ट टू क्रिएट, म्हणजे सिलिकॉन व्हॅली युनिव्हर्सिटी सारखं, सिलिकॉन व्हॅली आंध्रा युनिव्हर्सिटी सारखं आपल्याला काही करता आलं लॉंग टर्म, बट विल डू दॅट, विल डू दॅट. आणि एक माझा मुद्दा सांगायचा राहिला आपल्या प्रत्येकालाच, मी आणि माझा जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट खांद्यावरती वाटून घ्यायचे, तर तो एक मुद्दा सांगायचा राहिला. सो एनिवे, थँक्स थँक्स दिस थिंग मिलिंद, तू खूपच चांगलं काम करतोय आणि वी विल बी वर्किंग ऑन दिस, कारण काय हा अगदी क्लोज टू एव्हरीबडीज हार्ट असा टॉपिक आहे की हाऊ वी कॅन गेट इन्वॉल्व, यू गेट्स यूथ इन्वॉल्व. इव्हन आत्ता जे GMGS 2024 झालं होतं त्याच्यामध्ये यूथचं पार्टिसिपेशन प्लेड अ रिअल मेजर रोल, मेजर रोल. ऍब्सोल्युटली थँक्यू. आणि एक एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल, सो अल्टिमेटली गोल ऑल्सो हा आहे की ह्या लहान मुलांपासून आपण आत्तापासून जर का नर्चर केलं तर हाऊ कॅन दे बी अ GMGN फॉर लाईफ, तर त्या दृष्टीने हे असं एक व्हॅल्यू सर्कल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगेन दिस इज माय इंटरप्रिटेशन ऑफ ऑल अवर GMG ऍस्पिरेशन्स किंवा GMGचे आत्ताचे जे उपक्रम आहेत ते, तर आपल्याला हे सगळ्यांनी मिळून करायचंय, आणि दिस इज वॉट युथ असोसिएशन इज वर्किंग टुवर्ड्स. अभिजित पोस्टर हॅज ही ड्रॉप्ड ऑर इज देअर, ही वॉन्टेड टू गो, बट अभिजित डू यू वॉन्ट टू से समथिंग बिफोर यू ड्रॉप? नो थँक्स, थँक्स आनंद. आय थिंक सो अभिजित वी आर गोइंग टू कम टू यू अल्टिमेटली फॉर अवर प्रोडक्ट. या ओके, नो नो प्रॉब्लेम. आय थिंक मिलिंद कव्हर्ड इट वेल. आय थिंक दिस विजन इज, आय थिंक दिस इज वन ऑफ द बिगेस्ट इम्पॅक्ट एरिया दॅट दॅट वी सी. Not just in US but also back in Maharashtra, right? There are a lot of students back in Maharashtra at high school, college, university level who should benefit from our community, right? So and then our own next generation kids, right? My swatachi mulgi, they all should benefit. I think we should get them into the fold. I've seen that, right? I think high school, middle school, high school, they probably don't associate themselves much with Marathi community.
बट ॲज दे गेट इन टू कॉलेज आय थिंक त्यांना स्वतःची अक्कल येते आणि देन दे रिअलाइज दॅट दे आर पार्ट ऑफ मच बिगर कल्चरल मुवमेंट राईट सो ट्रू, सम व्हेरी ट्रू. लेसन्स आणि आर तू लर्न फ्रॉम. अभिजित, वेबसाईट वेबसाईट साठी आणि I पोर्टल साठी have आणि lots काय of ideas. I've already taken lots of notes. I'm going to send it. I've been kind of drafting a lot of notes, a lot of ideas. हे सगळे तुला येतो, यू नो, Right. शेवटी And Vijay, I have some comments about something, thoughts about building community. I know you are working on apps and all of that. So maybe you, me, and Abhijit Khadilkar also from a digital presence perspective. And Abhijit, परफेक्ट परफेक्ट sure sure certainly Abhijit. Yeah. ओके ओके The ग्रेट. only thing, just one thing I realized that I don't know. I mean, I travel quite a bit. And I think we should take advantage of all of us traveling to different parts of the world, right? And somehow we should probably have some kind of a traveling calendar so that people know that, you know, Madhav Dapke is traveling, or I'm traveling, or Anand is traveling, or Milind is traveling, Vijay is traveling, right? So that Yes, way yes. we carry, because all of us are on this call are very close to the purpose. We are the biggest ambassadors for this, right? So we should take advantage of that and take advantage taking out an evening or a morning or a half a day while I'm visiting Poland or London doesn't take any time. Yeah, that's true. That's true. That's true. So Yeah, like you joined us in Canada. You were on a holiday in Toronto, but correct. you It joined just us happens, there. right? Exactly, right? No, but that was useful. That added great value. That added great value. It looked as if की आपण कलेक्टिवली त्यांना अप्रोच झालो असं झालं ना, तू मी correct. तुझी रिया मिळून आपण जे बोललो तिकडे, सो दॅट वॉज नेसेसरी. Absolutely. या ओके Absolutely. ओके. थँक्यू. कोणाला पुढे काय बोलायचं आहे? सो संजयजी, वुड I'll यू just समराइज? yeah या so I'll just say a few things. My name is Sanjay Bhandari, for those who don't know me. I've been leading the startup cohorts, entrepreneurship events, with help from many who are on this call and many who are not also on this call. We have a lot of mentors and of course the entrepreneurs. So we have already, by the way, done two pitch phase by this time in this year. One was early during our cohort and one was during the conference. And Naresh and Sonali are driving the venture catalyst portion. Again, if they're not on the call, so on their behalf, they are running also pitches every month. So that activity is ongoing activity for those who don't know. So just going forward, there are a couple of things I wanted to sort of share here on this platform. First thing, I want to sort of take the... okay, so first let's compile what we have done so far. We have mentored 130 startup companies so far. In terms of our contribution to Maharashtra GDP, I want to sort of put together a valuation of these 130 companies as it exists, so that we can use to publicize our programs and say this is our contribution, right? Their valuation, their revenues, that is our ongoing contribution to this. And then going forward, we'll build on that. The next thing I want to do is to take this startup event or the entrepreneurship to next level. We should collaborate with institutions like Atta, earlier Dr. Gautam Bapat talked about. They have a program, entrepreneurship program. So there are so many institutions who are running cohort programs, right? So if we collaborate with them and we say, you sponsor your top two, and we'll take those into our cohorts. What that will do is it will increase the level of participation or the maturity of the startups that we are going to mentor. Yes. And it will also increase the visibility, because on all these platforms, these guys are going to say, okay, the top two go to Garje Marathi Co. So that's one. MEDC, I think I look at it the same way. Out of the people who are presenting there, entrepreneurs who are presenting there, we'll pick the best couple of companies there. The second thing is on our website. Now, we actually, a lot of good initiatives, Vijayji and Abhijit, just trying to compile all this. So one of the things is all these past cohort companies that we had, I call those our alumni, right? So we need to provide a place for them. Abhijit, we can discuss this offline as well, Abhijit Marathe. So I want to provide a place for them. And we'll charge them. So we won't do it for free. Again, I want to make sure Garje Marathi becomes financially sustainable. So at a cost, they can sort of publicize or advertise. And we were part of Garje Marathi cohort.
And that also increases visibility for them as well as us. So that's the other thing. And just going forward, I think for cohorts, we should also charge some nominal fee so that people are serious about that. And just ongoing, I think they have more participation into that. So those are a couple of things. Again, I'll need help from many of you in terms of driving these activities. So we'll contact and discuss this offline as well. Thank you. Yeah. Thanks a lot. Thank you, Sanjay. So let me summarize. If anybody wants to say something, Naresh Apte, tujha experience, kiwa Pratap Sappa, tumhala kai bolaycha asel ta sanga. मी फक्त सांगू शकतो जस्ट टू ऍड टू संजय भंडारींनी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. सो या वेंचर कॅटलिस्ट प्रोग्राम कोचेअर करतो मी आणि त्या प्रोग्रामचं एम एकच आहे एंटरप्रेन्योरशिप प्रमोशन आणि मराठी एंटरप्रेन्योर ला जितकी मदत करता येईल ते करणं आणि त्या अँगलनी चार ते जे समराईज करायचं झालं तर चार गोष्टी प्रोव्हाइड करायच्या एंटरप्रेन्योरला की ऍक्सेस टू कॅपिटल, ऍक्सेस टू कस्टमर, ऍक्सेस टू टॅलेंट टू एक्झिक्यूट दॅट विजन आणि ऍक्सेस टू इन्साइट्स. की हे या मार्गावरती जे पहिले आधी चालून गेलेत त्यांनी त्यांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आहे. सो या चार अँगलनी आम्ही एंटरप्रेन्योरला मदत करायचा प्रयत्न करतो. आपल्या संजयजी म्हणले तसं मंथली डेमो डेज होतात आणि आतापर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मवरती जवळजवळ 200 के रेट झालेले आहेत. आता गुढीपाडव्याला आपली पहिली इव्हेंट झाली डेमो डे. सो फॅन्टॅस्टिक पार्टिसिपेशन आहे. कंपन्यांची मॅच्युरिटी पण डेफिनेटली चांगली आहे. एक गोष्ट जस्ट अभिजित ठोसरने जी म्हटली ती मी परत एकदा अधोरेखित करणे आहे या ठिकाणी की जिथे कुठे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तिथे जीएमजीचा झेंडा रोवणं शक्य असेल तिथे डेफिनेटली करा. मला पण आत्ता जस्ट संधी मिळाली, थँक्यू आनंदजी टू डू दॅट. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आणि इट्स अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. पर्सनली मला स्वतःला त्यातनं खूप मिळालं. एक देण्याचं समाधान असतं आणि वर्ल्ड वाईड जीएमजीचं इन्फ्लुअन्स या अशा इव्हेंटमधूनच वाढेल. सो तुम्ही जे कोणी ट्रॅव्हल करत असाल जिथे कुठे शक्य आहे जीएमजीच्या ब्रँड खाली इव्हेंट करणं आपल्या जे काही इनिशिएटिव्ह असेल ते इनिशिएटिव्ह घेऊन तर प्लीज कन्सिडर दॅट. एवढंच म्हणणे. सो इफ नोबडी हॅज टू से एनीथिंग फर्स्ट या प्लीज. या नमस्कार सर्वांना. मी प्रताप सकपा बोलतोय. थँक्यू व्हेरी मच तुम्ही मला या कमिटीमध्ये इन्वॉल्व केलेलं आहे आणि डेफिनेटली वी आर लुकिंग सम द एरियाज लाईक मला एक मार्केट प्लेस जे आहे ते त्याच्यावर काम करायचं आणि डेफिनेटली मी आणि माझा जिल्हा त्याच्यावर पण आम्ही काम करायला प्रयत्न चालू करतोय आता. सो डेफिनेटली ओके थँक्यू. हा आवाज कट होतोय. तुझा आवाज कट होतोय. हा माझा एंट्रन्स थोडासा प्रॉब्लेम आहे बाहेर आहे. सो दॅट्स ओके. ओके सो एनिवे वी आर हियर फॉर मोर दॅन वन अवर ऑन द कॉल. मी एक पटकन कन्क्लुजन असं करतो की आपण काय करतो ह्याची सगळ्यांनी कल्पना दिलीच आहे. ही जी ज्यांनी खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची ठरवलंय ती लिस्ट आपल्याला वाढवता सुद्धा येईल. आता आपल्या जसं अभिजित खाडीलकरनी सांगितलं किंवा आपण ठरवलं त्याप्रमाणे आम्ही लिस्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज बनवू त्याच्या अगेन्स्ट त्या चार्टवरती प्रत्येकाने ऍक्सेप्ट करा की दिस इज व्हॉट आय विल ओन, दिस इज व्हॉट आय विल लीड. तो ग्रुप आपण एकत्र बनवू की अ ग्रुप ऑफ थ्री पीपल विल टेक केअर ऑफ से मिडल ईस्ट असं करून आपण करू. सो लाईक समीर केतकर हॅज सेड ही इज गोइंग टू डू सस्टेनेबिलिटी, ही इज गोइंग टू लुक आफ्टर मस्कत अँड मिडल ईस्ट अँड ही इज गोइंग टू लुक आफ्टर रत्नागिरी. सो ह्या तीन चार गोष्टी ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत अशा प्रत्येकाने आपण आपापल्या खांद्यावरती घेऊया आणि त्या आपण पार पाडूया. वी विल बी क्रिएटिंग अ डॉक्युमेंट व्हेर इन वी कॅन रेकॉर्ड अवर ऍक्शन्स. वी विल बी अकाउंटेबल, ऑल ऑफ अस विल बी अकाउंटेबल, ऑल ऑफ अस विल बी हॅव्हिंग ऑन वन पर्टिक्युलर डॉक्युमेंट टू प्रूव्ह ऑर टू टेल पीपल व्हॉट वी हॅव डन. आपण ह्या सगळ्याला सगळ्यांनी मिळून याचं असं स्ट्रक्चर बनवूया की प्रत्येक जण जे करतो त्याला आपण सगळे सपोर्टिव्ह असू पण एंटायर ओनरशिप त्या माणसाची असेल आणि त्याने त्याचे रिझल्ट आणून देणं हे त्याचं काम असेल.
सो दिस वॉज द मेन पर्पज ऑफ टुडेज मीटिंग. द अदर थिंग इज दॅट आणि की एक मला बोलता येईल, एक प्लीज अरे बायोटेक्नॉलॉजी ऑफकोर्स चॅप्टर, एक हां एक हज मिनिट बिफोर, आय विल नॉट टेक मोर दॅन 2 मिनिट्स. बायोटेक फार्मा इज ऑल्सो व्हेरी, हा अत्यंत महत्वाचा आपला ग्रुप आहे किंवा गरजे मराठीचा पायातला पाया जो आहे त्याच्यातला एक महत्वाचा गट आहे. त्याच्यामध्ये 3 भाग आम्ही केलेत, अकॅडमिक, जी आपली सगळी मुलं अकॅडमिकमधनं पुढे मग इंडस्ट्रीत जातात बायोटेक फार्मा ह्याच्यामध्ये, त्यामुळे ते, त्याच्यानंतर बायोफार्मा डायग्नॉस्टिक आणि जी लोकं केटर करतात या सगळ्या इंडस्ट्रीला त्या आहे, आणि थर्ड पार्ट इज हेल्थ केअर. तर आमची अशी अपेक्षा आहे ह्या वेळेला की एक मीटिंग प्रत्येक महिन्याला व्हायला पाहिजे, रेकॉर्ड असेल, आणि ती अल्टरनेट होईल अकॅडमिक आणि बायोफार्माची. तर अकॅडमिक सध्या आय एम गोइंग टू लीड दॅट पार्ट, आणि बायोफार्माचे 2 आहेत, उदय खिरे तसंच मधु, उदय खिरे मधु आपटे आर लिडिंग द स्टार्टअप. ॲक्च्युली बायोफार्मात स्टार्टअप खूप कमी होतात, दे विल बी लिडिंग दॅट पार्ट. ऑल्सो हाव वी कॅन मॅनेज कनेक्शन्स इन महाराष्ट्र, हे दोन्ही गोष्टी ते लीड करतात, आणि बायोफार्माचं जे पार्ट आहे ते कुलकर्णी जे आहेत ते लीड करतात, त्यामुळे ते 2 आपल्याकडे पार्ट त्याचे होत आहेत. अल्टरनेट मीटिंग प्रत्येक महिन्याला मीटिंग होईल, अल्टरनेट बिटवीन अकॅडमिक आणि बायोफार्मा, आणि डेफिनेटली वी वुड लाईक टू हॅव अ समिट at some point which is dedicated to biopharma. Other people should definitely attend that because biopharma is not isolated thing. मला इंग्लिश मध्येच बोलायला लागतंय, आयसोलेट नाहीये, ते इतर ह्यांच्याशी सुद्धा कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर आमचा मेन भर असेल ते विजयजी, लिंक्डइन आम्हाला अत्यंत महत्वाचं आहे, कारण आमच्या ह्याच्यातली आमच्या बायोफार्मातली लोक आहेत, दे आर ॲट दॅट स्टेज रॅदर दॅन आय टी इंडस्ट्रीमधली जी लोक आहेत, त्याच्यापेक्षा बायोफार्माच्या लोकांना हे जे आपलं मराठी लिंक्डइन होत आहे ते अतिशय महत्वाचं आहे. ओके. तिसरा पार्ट आमचा जे यूथमध्ये आहे, मी मिलिंदशी पण बोलले होते, त्याच्यात अतिशय महत्वाचं यूथसाठी आम्ही हे केलं होतं पूर्वी, वी वॉन्ट टू रिवाइव इट ऑन 2 पार्ट्स. 1 वॉज आम्ही पूर्वी जे केलं होतं, जे स्वित्झर्लंडमध्ये आपल्या बायोफार्मा प्रोडक्शन कंपनीज आहेत, तसंच US मध्ये अकॅडमिक्स आहेत, UK मध्ये अकॅडमिक्स आहेत, आणि जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या 4 ठिकाणी आपले अकॅडमिक्स हब्स आहेत, जिथे मराठी माणसं पुष्कळ चांगल्या पोझिशन्सवर आहेत. त्या लोकांनी मेंटरिंग करावं अकॅडमिकसाठी, कारण त्यांच्या लॅबमध्ये ही मुलं येऊन रोटेशन करू शकतात, आणि दुसरं फॉलो फार्मामध्ये, ज्यांना फार्मात जायचंय, प्रोडक्शनमध्ये जायचंय, त्यांना स्विस प्रोडक्शन जे आहेत, बेझलमध्ये जेनेंटेक आहे किंवा असे J&J चे प्रोडक्शन्स आहेत, तिथे तिथे ती माणसं ज्याला शॅडोईंग म्हणतात ते करू शकतात. सो 2 लेवलवरती आम्ही होतो, आणि यूथ इथलं आपलं आपलं नेक्स्ट जनरेशन त्याच्याबद्दल बद्दल बोललेच आहेत मिलिंद आणि हे, त्यामुळे दॅट्स इट त्यांच्याबद्दल. आणि चॅप्टर बद्दल मात्र मी नंतर बोलेन. आम्ही जेव्हा गरजे मराठी जेव्हा आम्ही नॉन प्रॉफिट रजिस्टर केली, तेव्हा आम्ही चॅप्टर बद्दल एक डॉक्युमेंट केलं होतं दॅट नीड्स टू बी अपग्रेडेड, आणि ईच चॅप्टर शुड बी लिगली ॲज वेल ॲज फायनान्शियली इंडिपेंडंट, आणि त्यांची गरजे मराठी ग्लोबलशी कशी रिलेशनशिप किंवा नातं राहील त्याच्याबद्दल आम्ही नंतर गायडन्स देऊ. सो थँक्यू, आय थिंक 3 मिनिट्स फॉर मी. या परफेक्ट, थँक्यू थँक्यू अनिता. वी आर ॲक्च्युली गोइंग टू वर्क ऑन अवर कॉन्स्टिट्यूशन, ते आपण आपण जेव्हा 7 जण बसू तेव्हा त्याच्यावरती आपण डेफिनेटली काम करू. कॉन्स्टिट्यूशन आपली आहे, कॉन्स्टिट्यूशन जी आपण सबमिट केली होती, वी नीड टू रिवाइव इट ना. रिवाइव इट, रिवाइव इट, वी विल डू दॅट. सो ठीक आहे, ग्रेट मीटिंग. आम्ही म्हणजे मी विथ द हेल्प ऑफ अदर्स मी एक डॉक्युमेंट बनवू की पुढले ऍक्शन प्लॅन काय असतील, त्याच्यावरती कॉमेंट्स बोलू, आपण सगळ्यांनी ऍक्टिव्ह राहू, मोर लोक इन्व्हॉल्व्ह करू, एवढंच मला सांगायचं आहे. आणि वी हॅव ब्राईट फ्युचर, चांगल्या गोष्टी होत आहेत, चांगल्या गोष्टी होत आहेत. वी विल बी ऑल काय म्हणतात ते कलेक्टिव्ह ओनरशिपने आपण हे पुढे नेऊ. कॅन वी कन्क्लूड द मीटिंग? येस वी, लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग, आणि मी रेकॉर्डिंग सुद्धा शेअर करतोय, फक्त क्लोज ग्रुप मध्ये, सगळीकडे नाही शेअर करणार मी. चालेल, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. ग्रेट मीटिंग. थँक्यू. ग्रेट मीटिंग. थँक्यू.
बाय मिनल, बाय बाय. बाय. आपण बोलूयात मग नंतर. जरूर जरूर जरूर. या तू माधवशी बोलते तुमचं काही ना, अजून कोणा माधवजीने तुझं बोलणं चालू केलं. फोन केला होता त्यांना पण ते बिझी होते आधी. नाही नाही, मी आता ही काय टोल्ड म्हणले मी मग दॅट वी आर त्यांच्या, डिस्कसिंग. हो मी त्यांना ते MCCI चं जे आपलं झालं होतं ना बोलणं येस येस, ही टोल्ड मी दॅट यू आर टेकिंग MCCI.